ज्ञानदीप एकेडमी इंडियाज टॉप कोचिंग इंस्टीट्यूशन फॉर सिविल सर्विसेज प्रिपरेशन जॉइन अस ऑनलाइन टू गेट मोस्ट एनरिचिंग एक्सपीरियंस फ्रॉम बेस्ट फैकल्टी विद एक्सीलेंट नोट्स एंड स्पेशली डिजाइंड कोर्सेज टू जॉइन द बैच डाउनलोड ज्ञानदीप आईएएस एकेडमी ऐप फ्रॉम गूगल प्ले स्टोर For more information, contact 9511-280-465. माझं नाव प्रतीक धुमाळ आणि यावर्षीच्या यू पी एस सी सी एस सीमध्ये माझा 183 रँक आला आहे आणि आज आपण एस ए रायटिंगबद्दल पाहणार आहे. म्हणजे एस ए रायटिंगमध्ये ज्या काही ट्रिक्स आहेत किंवा एस ए रायटिंगमध्ये जनरल प्रिन्सिपल्स जे आपण एस ए रायटिंगमध्ये यूज करू शकतो त्याबद्दल थोडं पाहणार आहे. तर यावर्षी माझा एस एमध्ये स्कोर होता 142. तर जरा आपण एसेमध्ये मेजरली जे प्रिन्सिपल असतील किंवा जे असं मला वाटलं की जे मी असं काही यूज केले काही ट्रिक्स यूज केले किंवा काही काही वेज यूज केले आणि ज्याने मला फायदा झाला असं मला वाटलं तर ते मी एसेमध्ये म्हणजे यामध्ये सांगणार आहे. ठीक आहे. तर पहिली गोष्ट मला एसेबद्दल असं वाटतं की एसे आणि जी एस तर दोन्हीमध्ये थोडासा फरक आहे आणि मेजर डिफरन्स एसेमध्ये आहे. तर एसे हा एक मोर ऑफ अँड आर्टचा पार्ट आहे. म्हणजे एसे रायटिंग हे तुमचं रादर जी एस सारखं पॉईंट्स लिहिणं किंवा जस्ट डेटा किंवा कमिटीज किंवा फॅक्ट्स लिहिणं नसून ते जास्त आर्टच्या साईडला आहे. म्हणजे तुमचं एक ते लिटररी डिवाइस टाईप आहे की तुमची जी रायटिंग स्किल आहे किंवा तुमच्या ज्या आयडियाज आहे त्या तुम्ही कोहेरंटली किंवा फ्लोमध्ये कशा प्रेझेंट करू शकता ते एसेमध्ये इम्पॉर्टंट आहे. म्हणजे एसेमध्ये ते पाहतात की तुमच्या रादर दॅन तुम्हाला किती माहिती आहे तेवढं ते एसेमध्ये इम्पॉर्टंट नाही, पण ते तुम्ही प्रेझेंट कसं करता एसेमध्ये किंवा ते तुम्ही सांगता कसं एका पुढच्याला व्यक्तीला किती सिम्पल लँग्वेजमध्ये तुम्ही समजून सांगता ते एसेमध्ये इम्पॉर्टंट आहे. सो हे एक आर्ट फॉर्म म्हणून मी त्याला मानतो जास्त की एसे याच्यामध्ये. नंतर एक अजून एक सांगायचं तर जी एस आणि एसेमध्ये फरक आहे मेजर. आपल्याला मेजरली असं वाटतं की आपण मेजर प्रिपरेशन करत असतो जी एस 1 to GS 4 पर्यंत. तर असं वाटतं की ठीक आहे आपल्याकडं जी एस 1 to 4 पर्यंत आपण प्रिपरेशन करू, मग आपल्याला कंटेंट ऑलरेडी जी एस 1 पासून असं म्हणतात ना की जी एसचे जे कंटेंट आहे तेच तर आपल्याला एसेमध्ये लिहायचं असतं आणि मग काय एसे आपला प्रिपेअर होऊन जाईल. म्हणजे जी एस प्रिपेअर केलं तर सोबत एसे प्रिपेअर होऊन जाईल असं जनरली म्हणतात, पण मेजरली तसं नाही आहे की जी एस आणि एसेमध्ये खूपचा डिफरन्स आहे. तुम्ही जस्ट जी एसचे आयडियाज किंवा जी एसचे जे आन्सर रायटिंगची टेक्निक आहे ते एसेमध्ये यूज नाही करू शकत. तर एसेमध्ये फ्लो इम्पॉर्टंट असतो, कोहरन्स इम्पॉर्टंट असतो. म्हणजे तुमचा एसे वाचताना समोरच्याला किंवा एक्झामिनरला कोणाला पण एक फील आला पाहिजे किंवा त्याला एंड टू एंड बरं वाटलं पाहिजे की हां हा एसेमध्ये काहीतरी नवीन आयडियाज आहेत किंवा एक चांगलं कन्क्लुजन या एसेमध्ये केलेलं आहे. सो तसं जर वाटलं तर तो एसे एक फील गुड फॅक्टर तुमच्या एसेला चांगला येईल किंवा तुमच्या एसेमध्ये जरा चांगलं दिसेल तो थोडं. नंतर अजून एक गोष्ट एसेमध्ये असं मला वाटतं की एक ओव्हरऑल फिलिंग अबाउट दॅट टॉपिक, म्हणजे एक्झामिनरची वाचून एक ओव्हरऑल फिलिंग येणं इम्पॉर्टंट आहे त्या टॉपिकबद्दल. की जशी मूवीमध्ये येते ह्याला कम्पेअर आपण मूवीमध्ये करू मूवीसोबत करू शकतो. जसं आपण कधी एखादी मूवी पाहिली तर आपण जेव्हा मूवी संपवतो तेव्हा आपल्याला एक प्रत्येक सीन त्या मूवीतला छोटा छोटा सीन असेल किंवा छोटा छोटा पॉईंट असेल तर तो पॉईंट आपल्याला लक्षात नसतो. तर एसेचं पण तसंच आहे, जेव्हा तुम्ही एसे पूर्ण वाचून संपवतो एक्झामिनर तसं तो पूर्ण प्रत्येक छोट्या छोट्या टॉपिकवर लक्ष नाही देत की हां बाबा ह्या टॉपिकमध्ये काय झालं या टॉपिकमध्ये काय झालं याच्यावर तो लक्ष नाही देत. तर तो मेजरली एक ओव्हरऑल फील पाहतो की हा बाबा ह्या टॉपिकवर याने कोणत्या आयडियाज चांगले लिहिलेत, कोणते काही स्टेटमेंट लिहिलेत किंवा त्याचे थॉट्स या टॉपिकवर कसे वाटत आहेत एवढं पाहतो तो एक्झामिनर आणि त्यानंतर तो मार्क्स देतो. सो ह्यामुळे हे तो थोडं फील गुड फॅक्टर अबाउट आहे. फिलिंग इम्पॉर्टंट आहे तुमच्या एसेमध्ये की तुमच्या त्या एसेमध्ये फील किती तुम्ही देऊ शकला त्या एसेमध्ये. जसं की एक्झाम्पल आहे की तुम्हाला एज्युकेशनवर एसे आला किंवा हेल्थवर एसे आला आणि तुम्ही फक्त स्टॅट्स वगैरे देत बसला किंवा हेल्थमध्ये एकदम जार्गन्स किंवा तुम्ही सपोज मेडिकल बॅकग्राऊंडचे आणि तर मग हेल्थमध्ये खूप जार्गन्स वगैरे तुम्ही लिहिले तर त्याचा पण तो पण म्हणजे असं वाटतं आपल्याला की आपण खूप चांगला एसे लिहिला आहे, पण ते असं मग जार्गनायझेशन होतं एसेचं आणि मग एसेमध्ये थोडे कमी मार्क्स पडतात. त्यानंतर अजून एक एसेबद्दल एसेच्या पेपरबद्दल मेजर आहे की एक आहे की एसेच्या पेपरला तेवढेच मार्क्स आहेत जेवढ्या एका जी एसला मार्क्स आहेत, म्हणजे जे की 250 मार्क्स आहेत. पण आपण एसेच्या पेपरला तेवढं टेन्शन नाही देत जेवढं एसे ह्याच्या पेपरला देतो. बाकी जी एसच्या पेपरला जेवढं टेन्शन दिलं जातं तेवढं एसेच्या पेपरला टेन्शन दिलं जात नाही आपल्याकडून, कळत किंवा न कळत. तर मेजरली असं आपण मोस्टली आपण जेव्हा जी एस 3 इकॉनॉमिक्सला जेवढं वेटेज देतो किंवा जेवढं जी एस 3 इकॉनॉमिक्सला आपण जेवढं वाचतो नोट्स काढतो प्रॅक्टिस करतो
तेवढी पण प्रॅक्टिस आपण एसेमध्ये करत नाही. सो त्याचा इफेक्ट होतो की मग एसेमध्ये रेंज खूप व्हॅरी होते मार्क्सची. एसेमध्ये मग 90 आणि 100 मार्क्सपासून तुम्हाला 150-160 असेपर्यंत मार्क्स होत म्हणजे पडू शकतात. किंवा एवढी व्हॅरी रेंज या एसे म्हणजे तुम्ही जर फ्लोची प्रॅक्टिस नाही केली किंवा रायटिंगची प्रॅक्टिस नाही केली तर एवढी थोडी व्हॅरी होऊ शकते रेंज. चौथी अजून एक पुढची गोष्ट अशी मला वाटते की जी एसेमध्ये इम्पॉर्टंट आहे किंवा एसेमध्ये तुम्ही इन्कॉर्पोरेट करू शकता ती म्हणजे आयडियाज. वेगवेगळ्या आयडियाज तुम्ही एसेमध्ये कशा टाकू शकता किंवा वेगवेगळे थॉट्स तुम्ही एसेमध्ये किती चांगले लिहिता तर ते इम्पॉर्टंट आहे. तर ह्या आयडियाज तुम्ही ओवर द पिरियड ऑफ, असं नाही की आज तुम्ही एसे लिहायला बसला आणि आज एसेची तयारी करायला बसला उद्या तुम्हाला चांगले आयडियाज येतील आणि उद्या तुमच्याकडे आयडियाजचा पूर्ण कलेक्शन असेल असं नाही. तर आयडियाज वेगवेगळ्या सोर्समधून तुम्ही कलेक्ट करू शकता आणि मग एसेमध्ये तुम्ही प्रॅक्टिस विथ प्रॅक्टिस तुम्ही तो यू इम्प्लिमेंट करू शकता. जसं की एक एक्झाम्पल देतो मी आयडियाजचं. जसं यावेळेचा 2020 जर पेपर बघितला तर त्याच्यामध्ये एक एसे होता की लाईफ इज अ लॉंग जर्नी फ्रॉम ह्युमन बिईंग टू बिंग ह्युमन. म्हणजे त्यांनी असं विचारलेलं, लाईफला असं डिस्क्राईब करायला लावलेलं की बिंग ह्युमनपासून आपण सॉरी ते थोडं हे झालं. तर ह्या वर्षाचा टॉपिक होता की लाईफ इज अ लॉंग जर्नी फ्रॉम ह्युमन बिंग टू बिंग ह्युमन. तर असं होतं की या एसेमध्ये ब्रॉडली आपल्याला असं डिस्कस करायचं होतं की ह्युमन बिंगपासून आपण बिंग ह्युमन कसं बनलो, बिंग ह्युमन. ठीक आहे, म्हणजे ब्रॉड थीम काय होती एसेची की लाईफच्या जर्नीमध्ये म्हणजे लाईफ इज अ लॉंग जर्नी बिटवीन ह्युमन बिंगपासून बिंग ह्युमन कसं म्हणलं. मेजरली त्यांना म्हणायचं असं होतं की ह्युमन बिंग जो की बायोलॉजिकल बिंग आहे एक, तर तेव्हापासून तो कल्चरल बिंग कसं म्हणला. कल्चरल बिंग म्हणजे कल्चरल बिंग इन द सेन्स व्हॅल्यूज त्याच्यामध्ये कशा आला, एम्पथी कम्पॅशन कसं डेव्हलप झालं आणि तो ह्युमॅन कसं बनला. हे एक ओव्हरऑल थीम होती अशी. जर एसेची पहिल्या टॉपिक म्हणजे पार्ट वनमध्ये मेजरली फिलॉसॉफिकल एसे येतात आणि पार्ट टू जो पार्ट बी असतो त्याच्यामध्ये असे थेरोटिकल टॉपिकवर एसे येतात म्हणजे हेल्थ, एज्युकेशन, टेक्नॉलॉजी असे जे असं किंवा फार्म लॉजचे संबंधित असेल तर ते पार्ट बीमध्ये येतात. तर एक तर तुम्हाला फिलॉसॉफिकल एसे असं पण लिहायचंच आहे. सो हा एक एसे आलता. तर या एसेमध्ये मी एक आयडिया यूज केलेली म्हणजे आयडिया यूज केलेली किंवा म्हणजे कलेक्शन केलेलं थोड्या आयडियाचं. तर तुम्हाला माहिती असेल की युएल हरारे एक फेमस ऑथर आहे सेपियन्स बुकचा किंवा बाकी पण त्याचे खूप सारे बुक्स आहेत. तर त्याचे व्हिडिओ पाहत होतो मी यूट्यूबवर. तर त्याच्यामध्ये एक मला आयडिया सापडलेली की ड्युअल रियालिटीवाली आयडिया होती ती. तर त्याने असं सांगितलं की ह्युमन बिंग असा एकटा बिंग आहे किंवा असा एकटा ॲनिमल आहे जो की ड्युअल रियालिटीमध्ये राहतो. ड्युअल रियालिटी इन द सेन्स दोन रियालिटी एक्झिस्ट करतात. एक असते ऑब्जेक्टिव्ह रियालिटी आणि दुसरी असते फिक्शनल रियालिटी. तर फरक काय दोघांच्यात. तर ऑब्जेक्टिव्ह रियालिटी म्हणजे की जे आपण पाहू शकतो, टच करू शकतो, फील करू शकतो ते आहे ऑब्जेक्टिव्ह रियालिटी. लाईक माउंटन्स आहेत, रिवर्स आहेत, तर ते झालं ऑब्जेक्टिव्ह रियालिटी. जे आपल्या भोवती आहे ते ऑब्जेक्टिव्ह रियालिटी. तर ऑब्जेक्टिव्ह रियालिटी दोन्ही पण लोक म्हणजे दोन्ही पण पाहू शकतो. म्हणजे आपण ॲनिमल पण आपण पण ऑब्जेक्टिव्ह रियालिटी फील करू शकतो. जे ॲनिमल्स आहेत आपल्यासोबत ते पण ऑब्जेक्टिव्ह रियालिटी फील करू शकतात. पण दुसरी जी रियालिटी आहे फिक्शनल रियालिटी, फिक्शनल रियालिटी इन द सेन्स की जे पाहू शकत नाही आपण किंवा ज्या गोष्टी की ज्या फक्त आपण एका कॉन्ट्रॅक्ट बेसवर केलेल्या आहेत किंवा ज्या ह्युमनने क्रिएट केलेल्या आहेत. जसं की बेसिक एक्झाम्पल आहे त्याचं मनी, म्हणजे पाहू शकतो नाही याचा अर्थ शब्दशः नाही. पण मनी अशी एक रियालिटी आहे जिच्या मागं स्टोरी आहे की आपण मनी दिले कोणाला तर त्या बाबत आपल्याला काहीतरी गुड्स मिळतात. किंवा आपण एखादं तिकीट बुक केलं तर आपल्याला माहिती आहे की तिकीट बुक केलं तर आपल्याला तिकीट बुक होईल ते तेवढे पैसे पे केल्यावर आणि आपल्याला तिथे जायला भेटेल. सो एक स्टोरी असते त्याच्या मागं, ती स्टोरी एक कन्स्ट्रक्ट केलेली आहे मनीच्या पुढे. तर असं आहे की ह्युमन बिंग ह्या दोन रियालिटीमध्ये जगतात एकावेळी आणि ॲनिमल्स वगैरे असते त्यांना फक्त ऑब्जेक्टिव्ह रियालिटीज असते. सो ह्या दोन आयडियाज आहेत. तर मला एक ट्रान्झिशन पॅराग्राफ बनवायचा होता की ह्युमन बिंग नक्की ॲनिमल्सपासून किंवा बाकी जे हे अर्थवर राहणारे क्रिएचर्स आहेत तर त्यांच्यापासून कसा वेगळा आहे. तर याच्यासाठी मी ह्या दोन आयडियाज इन्कॉर्पोरेट केलेले आहे एसेमध्ये आणि मग पुढचा एसे थोडा म्हणजे पुढे एसे लिहिला. सो इन जनरल सांगायचा पॉईंट काय की अशा जर आयडियाज तुम्ही जेवढ्या एसेमध्ये जास्त वापराल किंवा एक दोन जरी तुम्ही यूज केल्या तरी पण एक नवीन फील येतो एसेला की हां वा तुम्ही नवीन काहीतरी लिहिलेलं आहे एसेमध्ये आणि एक नवीन आयडियाज त्यामध्ये दिसतात.
आणि याचा सोर्स कोणता आहे, म्हणजे आयडियाजमध्ये तुम्ही आयडियाज तुम्हाला कुठून कुठून येऊ शकतात, असं नाही की आयडियाज तुम्हाला एका दिवसात येतील ते सांगितलं. जसं की यूट्यूब आहे, त्यानंतर न्यूजपेपर आहेत आपले, इंडियन एक्सप्रेस असेल, द हिंदू असेल, काही बुक्स तुम्ही वाचता फिक्शन किंवा नॉन फिक्शन असतील, किंवा मूवीज असतात तुम्ही ज्या पाहता, मूवीजमध्ये आयडियाज दिलेले असतात. सो हे सगळे सोर्स आहेत, यामधून तुम्ही अशा आयडियाज शोधून काढू शकता आणि त्या एका ठिकाणी ॲटलिस्ट म्हणजे एसेचं स्ट्रक्चर करायचं किंवा एसेचं प्रिपेरेशन करायचं म्हणजे हे करायचं. तुम्ही अशा आयडियाची लिस्ट तुमच्याकडे रेडी ठेवू शकता आणि जे प्रॅक्टिस आहेत त्याच्यामुळे ॲटलिस्ट आयडियाज लिहून पाहू शकता की हां बाबा ही आयडिया इथं बसते का किंवा ही आयडिया इथं येते का बरोबर. सो तुम्हाला थोडा फ्रेशनेस येईल त्याच्यामध्ये, ठीक आहे. नंतर पुढचा पॉईंट आहे एसेमध्ये की तुम्हाला एसेमध्ये पुढचा पॉईंट लिहायला, म्हणजे असं म्हणतात एसेमध्ये एक थेसिस स्टेटमेंट म्हणून एक गोष्ट आहे, तर ती एसेमध्ये खूप जण यूज करतात. तर थेसिस स्टेटमेंट काय आहे की तुमचं जर इंट्रो एसे, इंट्रोनंतर तुम्ही दोन तीन लाईन्स लिहिता की या एसेमध्ये पुढं नक्की काय येणार आहे, की सपोज टेक्नॉलॉजी असेल तर टेक्नॉलॉजी दोन्ही साईड बघणार आहे आपण, की टेक्नॉलॉजीचा यूज कसा केला जातो, टेक्नॉलॉजी प्लस काय आहेत, टेक्नॉलॉजी मायनस काय आहेत, किंवा त्याला आपण त्याच्यामध्ये बॅलन्स कसा करू शकतो टेक्नॉलॉजीमध्ये, असं काहीतरी येणार आहे एसेमध्ये असं आपण लिहितो इंट्रोडक्शन नंतर, तर त्याला थेसिस स्टेटमेंट म्हणतात. म्हणजे थेसिस स्टेटमेंट लिहितात आपण, पण मी जनरली हे थेसिस स्टेटमेंट अवॉइड करायचो किंवा लिहायचो नाही इंट्रोडक्शन नंतर. मला असं माझं म्हणजे पर्सनल ओपिनियन आहे की जर तुम्ही थेसिस स्टेटमेंट लिहिलं किंवा पहिल्यांदाच तुम्ही आयडिया देऊन ठेवली की तुमच्या एसेमध्ये काय येणार आहे, सो ते काइंड ऑफ स्पॉइलर टाईप ॲक्ट करतं, की तुम्हाला पहिल्यांदा कळून जातं की आता हे म्हणजे एक्झामिनरचे एक्सपेक्टेशन वाढून जातात, की किंवा एक्झामिनरचं हे होऊन जातं की त्याला माहिती असतं की हे चार पॉईंट येणार आहे पुढं, सो तो एसेचा इंटरेस्ट थोडा कमी होऊन जातो असं मला वाटतं. म्हणून मी हे समराईज करणं किंवा इंट्रोडक्शन नंतर एक कनेक्टिंग पॅराग्राफ लिहिणं अवॉइड करायचो, रादर डायरेक्ट एसे चालू करायचो किंवा एसेचा कंटेंट चालू करायचो जो मला लिहायचा आहे. तर हे फंडामेंटल्स आहेत की तुम्ही ॲटलिस्ट असं नाही की हेच यूज केले पाहिजेत किंवा मी सांगतोय किंवा हे म्हणजे असंच तुम्ही परफेक्ट फॉलो केलं पाहिजे, कारण प्रत्येक गोष्ट रिलेटिव्ह असते, कोणती पण गोष्ट अशी परफेक्ट नसते. जे त्याला सूट होतं ते त्यांनी हे केलं पाहिजे, पण हे जस्ट फंडामेंटल्स आहेत की तुम्ही यूज करू शकता तुमच्या एसेमध्ये तुमचं इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी थोडी. तर आता ठीक आहे, आपण फंडामेंटल्स बघितले आपण, की आता फंडामेंटल्स आपण बघितले की आपण आपल्याला हे एवढं एवढं करायला पाहिजे इनकॉर्पोरेट, मग ते आता करायचं कसं, म्हणजे आपण कसं यूज करू शकतो ओवर द पिरियड ऑफ टाईम. आणि एसे परत एक आहे की एसे लिहिणं किंवा एसे चांगला करणं ही एक प्रोसेस आहे. तुम्ही आज म्हणजे विद इन अ स्पॅन शॉर्ट पिरियडमध्ये तुम्ही हे करू नाही शकत, तुम्हाला थोडासा कन्सिडरेबल अमाऊंट ऑफ टाईम त्यासाठी स्पेंड करायला लागेल. म्हणजे मे बी ते मी जसं म्हटलं आयडियाज कलेक्शनसाठी असेल किंवा प्रॅक्टिस करण्यासाठी असेल किंवा कोणते टॉपिक तुम्ही पहिल्यांदा लिहू शकतात, म्हणजे तुम्हाला फिलॉसॉफिकल असे आवडतो लिहायला का, तुम्हाला असे जे बेसिक जीएसचे टॉपिक वाईज असे लिहायला आवडतात, ते तुम्हाला पाहायला लागतं जरा प्रॅक्टिस करून की कोणता येत, आणि मग तुमचा एसे इम्प्रूव्ह होतो थोडा. सो व्हॉट टू डू मध्ये म्हणजे काय तुम्ही एसेमध्ये केलं पाहिजे, जनरल गाईडलाईन्स वगैरे. तर पहिलं मला असं वाटतं की मास्टर जीएस टॉपिक्स, म्हणजे जे जीएस टॉपिक्स आहेत तुम्हाला जे जीएसमध्ये टॉपिक्स शिकवले जातात किंवा जीएसमध्ये जे टॉपिक्स आहेत, इन जनरल सगळ्या टॉपिकवर तुमचं हे असलं पाहिजे सिलेबसमध्ये, हेल्थ असेल, एज्युकेशन असेल, विमेन्सचं असेल, सोसायटीचं असेल, ते जीएसचे टॉपिक तुम्ही केले तर तुमचा ॲटलिस्ट कंटेंट रेडी होऊन जाईल. म्हणजे मी कशी म्हणतो तर कंटेंट आपले जीएसच्या टॉपिकमधून येतो, तर कंटेंटचा काही इश्यू नाही येणार. म्हणजे तुमचं जर जीएस चांगला असेल ना तर एसेला तुम्हाला कंटेंट वाईज इश्यू नाही येणार, पण फक्त एसेमध्ये कंटेंट नाही तर बाकी पण फ्लो वगैरे पण इम्पॉर्टंट असतो, पण तुमचं कंटेंट वाईज ॲटलिस्ट रेडी होऊन जाईल. देन दुसरी गोष्ट अजून एक आहे की एक हॉबी असते की रिडिंग नॉन फिक्शन बुक्स, किंवा म्हणजे तुम्ही बुक्समधून आयडियाज, मी मग जसं म्हटलं की आयडियाज तुम्ही घेऊ शकता, पण असं कंपल्सरी नाही. जसं की आता मला पण बुक रिडिंगमध्ये मी एक पण बुक नव्हतं वाचलेलं, मी जेवढे लिस्ट केलेले त्यातलं बुक नाही वाचलेलं मी एक पण, पण ॲटलिस्ट मी काय केले त्या आयडियाज कलेक्शनसाठी ॲटलिस्ट यूट्यूबचे व्हिडिओ बघितले त्या बुकचे. म्हणजे कोणता पण ऑथर आहे त्याचं बुक लॉन्च होणार असेल किंवा त्याचा एक फेमस बुक असेल तर त्याचा एक व्हिडिओ असतोच यूट्यूबवर एक्सप्लेनेटरी, की हां बाबा 15-20 मिनटाचा व्हिडिओ असतो की त्याच्यामध्ये सांगितलं असतं हे बुक कशाबद्दल आहे किंवा या बुकमध्ये काय दिलेलं आहे. तर एक इन जनरल इंट्रो त्याने ऑलरेडी घेतलेला असतो, त्यामुळे तुम्हाला ते कंटेंट त्या बुकमधून ॲटलिस्ट तुम्हाला ते बुक मेन्शन करायला तर थोडं स्कॉलर टाईप वाटतं, म्हणजे स्कॉलरटिक वाटतं असं बुक वगैरे कोट केलं तर. म्हणून जसं की बेस्ट एक्झाम्पल आहे या बुकचं, मी खूप एसेमध्ये यूज करायचो, तर युएल हरारीचं बुक आहे होमोडियस. तर सेपियन सगळ्यांना माहीत असतं, होमोडियस पण त्याचं एक बुक आहे. ते हे आहे की होमोडियस बुकमध्ये त्यांनी काय लिहिलेलं आहे, द ब्रीफ हिस्ट्री ऑफ टुमारो लिहिलेली आहे. म्हणजे जसं सेपियन्स इज अबाउट ब्रीफ हिस्ट्री ऑफ मॅनकाइंड, आत्तापर्यंत काय झालं मॅनकाइंड सोबत, तर हे जे बुक आहे होमोडियस
तर त्याने त्याच्यामध्ये सांगितलं की द ब्रीफ हिस्ट्री ऑफ टुमारो, म्हणजे उद्या काय होईल, जसं की इमिनंट थ्रेट काय असतील ह्युमॅनिटीला, जसं की AI आता खूप जास्त डेव्हलप झालं आहे किंवा रोबोटिक्स खूप जास्त डेव्हलप झाले, तर ह्या सगळ्या थ्रेट होऊ शकतात ह्युमॅनिटीला, असं त्याने आर्ग्यू केलं आहे ह्या बुकमध्ये. तर हे नाव इम्पॉर्टंट आहे, बाकी काय नाही, जे बुकचं नाव आहे ते इम्पॉर्टंट आहे, ते आलं तर वाचणाऱ्याला पण वाटेल की हा ते आहे. आणि प्लेन असे नाही लिहिलं, काहीतरी एक स्कॉलरचं नाव कोट केलं आहे, त्याचं बुक पण नाव कोट केलं आहे, म्हणजे आणि काहीतरी वाचलं पण असेल, भले तुम्ही वाचलं नसेल तरी पण चालेल, पण ॲटलिस्ट तुम्हाला माहीत पाहिजे त्या बुकबद्दल. पुढचं एक अजून एक एक्झाम्पल आहे, एक अजून एक चांगलं बुक होतं, वाय नेशन्स फेल. तर याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं की इम्पॉर्टन्स किती असतं, फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन असेल, इनोव्हेशन असेल, पॉलिटिकल असेल, आणि ते जर नसेल तर पूर्णच्या पूर्ण नेशनचं ब्रेकडाऊन कसं होतं, तर हे त्या बुकमध्ये एका सांगितलेले, ते वेगळ्या होतं ह्याचं बुक आहे. सो म्हणजे वेगळ्या टॉपिकवर बुक आहे, हे पॉलिटिकल सायन्सवरचं थोडं बुक आहे आणि हे थोडं ह्युमॅनिटीचं वगैरे बुक आहे. तर अशा बुक्समधून तुम्ही आयडियाज तुम्ही जनरेट करू शकता, आयडियाज काढू शकता लिहिण्यासाठी. ठीक आहे, नंतर पुढचा अजून एक आहे की कलेक्ट इन्फॉर्मेशन फ्रॉम डिफरंट सोर्सेस, म्हणजे हे इन्फॉर्मेशन डिफरंट सोर्सेसमधून करू शकता तुम्ही, ट्विटर आहे किंवा न्यूजपेपर्स आहेत. जसं की मी एक हेल्थचा एसेमध्ये लिहिलेलं, एक हेल्थचा एसे होता कधीतरी, तर हेल्थच्या एसेमध्ये न्यूजपेपरमध्ये खूप सारे आर्टिकल येत असतात किंवा खूप सारे चांगल्या गोष्टी न्यूजपेपरमध्ये येत असतात, त्या तुम्ही कलेक्ट करून ठेवल्या पाहिजे. कोणकोणता पण पेपर वाचा, हिंदू असेल, एक्सप्रेस असेल, तर त्याच्यामध्ये खूप सारे हेल्थबद्दलचे आर्टिकल आलेले असतात किंवा हेल्थबद्दलच्या केस स्टडी आलेल्या असतात. तर मागे एक आलेलं की मुंबईमध्ये असं एक आहे, एक हॉस्पिटल आहे, गव्हर्नमेंट हॉस्पिटल मुंबईमध्ये, तर तिथं कॅन्सर पेशंटला, म्हणजे जे गव्हर्नमेंट हॉस्पिटल त्यामध्ये कॅन्सर पेशंटची ट्रीटमेंट होते, पण ती ट्रीटमेंट म्हणजे 10-20 दिवस होते ट्रीटमेंट, आणि त्यानंतर ते पेशंट्सला घरी पाठवलं जातं. म्हणजे घरी सपोज UP-BR पेशंट असेल आणि मुंबईमध्ये येऊन ट्रीटमेंट घेत असेल, तर घरी जाणं त्याला परत आणि परत व्हिजिट करणं अफोर्डेबल नाही. मग ते काय करायचं, एक ब्रिज होता, तर रोडच्या साईडला ब्रिजमध्येच त्यांनी मेकशिफ्ट हॉस्पिटल केलेलं तयार, आणि मग रोडच्या साईडच्या सगळ्या ज्या व्हेकल्स असतील किंवा जी धूळ असेल, तर त्याच्यामुळं अजून त्यांच्या कॅन्सर पेशंटची जी अवस्था होती ती खराब व्हायची. सो अशी एक केस स्टडी आलेली हेल्थमध्ये. सो तुम्ही हेल्थ सिस्टीममध्ये स्टार्क रियालिटी दाखवण्यासाठी हे यूज करू शकता की बाबा जरी आपण किती पण झालं, किती पण आपण प्रोग्रेस केली किंवा किती पण आपण एक्सपेंडिचर हेल्थवर करत असलो, तरी पण हा इशू रिअल आहे किंवा हा इशू असा आहे, आणि याचा रेफरन्स तुम्ही देऊ शकता की हा इथं इशू आहे म्हणून, हे जरा वेगळं वाटेल आणि रिअल पण असतं आणि अजून करंट इव्हेंटच्या पण रिलेटेड असतं. एक करंट इव्हेंट असतील जे करंट इव्हेंट्स घडतात त्याच्याबद्दल पण तुम्हाला एक आयडिया येऊन जाते की हा करंट इव्हेंटबद्दल पण आपण लिहितो आहे किंवा करंट इव्हेंट्स आपले होऊन जातात. जसं ट्विटरवर एक आलेलं, ट्विटरवर पण खूप सारे चांगले आर्टिकल्स किंवा खूप सारे चांगले न्यूज येत असतात, तर त्याचं कन्स्ट्रक्टिव्ह यूज केला ट्विटरचं. तर देन पुढचा एक टॉपिक आहे की प्रिपेअर करण्यासाठी की प्रिपेअरर ऑफ ड्राफ्ट, म्हणजे मेजर ज्या थीम्स आहेत एसेच्या त्याच्यावर एक रफ ड्राफ्ट तयार करून ठेवा. आता थीम्स इन द सेन्स पार्ट ए आणि पार्ट बी दोन पार्ट पडतात एसेचे, ॲक्च्युली एसेच्या पेपरचे. पार्ट एमध्ये तुम्हाला फिलॉसॉफिकल एसे लिहायलाच लागतो कारण सगळे टॉपिक ऑलमोस्ट फिलॉसॉफिकल ओरिएंटेड असतात, आणि जो पार्ट बी असतो त्याच्यामध्ये हेल्थ, एज्युकेशन, टेक्नॉलॉजी, पॉलिटिकल सायन्सवाले, एखादा लॉ अँड ऑर्डरचा असेल. सो असे तुम्ही एक 20 टॉपिक जरी करून ठेवले ना प्रिपेअर, 20 टॉपिकवर एक रफ ड्राफ्ट प्रिपेअर करून ठेवला ना, तरी पण तुमचं का हे होऊन जाईल, म्हणजे तुम्हाला ॲटलिस्ट प्रत्येक टॉपिकवर, आणि टॉपिक असे वे म्हणजे आउट ऑफ द वर्ल्ड टॉपिक नाही, डायरेक्ट ते त्याच्याच रिलेटेड थोडं प्लस मायनस करून टॉपिक येतात. जसं फिलॉसॉफिकल एसेचं एक्झाम्पल घ्यायचं झालं तर 4-5 टॉपिक जे सुचतात, आपले हॅपीनेस असेल, लाईफ असेल, थोडं ॲटिट्यूड फॉर्मेशन असेल, सिम्प्लिसिटी असेल, तर हे ज्या व्हॅल्यूज आहेत तर याच्यावर एक एसे येतात मेजरली. आणि मेजरली पार्ट बी असेल तर मग ते जे करंट चालू आहे, टेक्नॉलॉजीचं आत्ता चालू आहे, क्रिप्टो करन्सीचं चालू आहे, फार्म लॉ चालू आहे, हेल्थ, तर त्याच्यावर तुम्ही एक 20 टॉपिक असे काढून तुम्ही ॲटलिस्ट आउटलाईन करून ठेवली तरी तुम्हाला एक सफिशियंट कंटेंट तयार होऊन जाईल आणि तुम्ही ब्लँक नाही होणार एक्झाममध्ये कंटेंट वाईज. आणि पाचवं एक आहे की प्रॅक्टिस करायची रायटिंगचं. बऱ्याच वेळा आपण असं होतो की एसेचं खूप सारं कंटेंट आपण जमा करून ठेवतो, खूप सारं कंटेंट वाईज आपण एनरिच होऊन ठेवतो आपण, की हे पण केलं आपण, डेटा पण गोळा केला, केस स्टडी पण गोळा केले, कोट्स पण गोळा केले, खूप सारे बुक्स पण गोळा केले, पण आपण प्रॉब्लेम काय करतो की प्रॅक्टिस नाही करत फुल लेंथ एसेची. आपण फक्त हां बाबा ही मला आउटलाईन दिसते अशी, मी असं इंटर करेल, असं कन्क्लुजन करेल, हे ते लिहिल, एवढं करून ठेवतो, पण आपण प्रॅक्टिस करायचं विसरून जातो की 3 लेंथ, कारण मेजरली असं होतं की बाकीचे GS पेपर लिहायचे असतात प्री आणि मेन्सच्यामध्ये, मग आपण कंटाळा करतो की ठीक आहे SA पेपर नाही लिहिले तरी जमून जाईल, काय नाही आपण डायरेक्ट तिथं आल्यावर लिहू,
पण प्रॉब्लेम प्रॅक्टिसमध्ये असतो एसेचा थोडा, कारण एसेचा जोपर्यंत प्रॅक्टिस करत नाही तोपर्यंत तुम्हाला पहिलं तुमचं कळत नाही की तुम्हाला फिलॉसॉफिकल एसे आवडतो लिहायला का बाकीचा एसे आवडतो लिहायला, आणि तुमची रायटिंग स्टाईल असेल, पॅराग्राफ कनेक्टिंग करायची स्टाईल असेल किंवा जी मांडण्याची स्टाईल असेल ती एकदम परफेक्ट होत नाही म्हणजे तुम्ही जोपर्यंत प्रॅक्टिस करत नाही बेबी. आणि एक फोबिया असतो प्रॅक्टिस करण्यामध्ये की पहिल्यांदा आपण वाटतं की आपण एसे लिहिलं तर आपण काहीतरी फालतू लिहून जाऊ मग आपण नको लिहायला. पण तुम्ही पहिला एसे खराब लिहू शकता, दुसरा एसे खराब लिहू शकता, पण ओवर द पिरियड म्हणजे हळूहळू तुमचं ते एसे किंवा मांडणी सुधारत जाईल आणि मग तुमचं त्या टॉपिकवर किंवा त्या एसेच्या रायटिंगवर थोडं स्किल येऊन जाईल. सो असं आहे की फुल लेंथ एसे प्रॅक्टिस करणं इम्पॉर्टंट आहे. ॲटलिस्ट तुम्ही 6 पेपर म्हणजे 6 एसे ऑल इन ऑल 8 ते 8 एसे लिहायला पाहिजे प्री आणि मेन्समध्ये. 6 ते 8 एसे म्हणजे 4 पेपर जरी लिहिले तरी होऊन जाते, पण हे लिहिले पाहिजे 3 आर बसून की तुम्ही आर बसला अर्धा तास ब्रेन स्टॉर्मिंग केली 1 तास लिहिला असं केलं पाहिजे पूर्ण. तर आणि अजून एक आहे एसेचं की टाइम मॅनेजमेंट इम्पॉर्टंट आहे एसेमध्ये. एसेमध्ये एक पॉईंट आहे की टाइम मॅनेजमेंट इम्पॉर्टंट आहे एसेमध्ये. तर एसेमध्ये कधी कसं असतं कधी कधी आपण अब्रप्ट हे करून जातो की आपण एसेमध्ये इंट्रोडक्शन लिहितो बाकी सगळे लिहितो आणि अब्रप्ट एंडिंग होऊन जाते किंवा कन्क्लुजन थोडं लिंक नाही होत एसेच्या इंट्रोडक्शनशी असं काहीतरी होतं. सो टाइम मॅनेजमेंट पण एसेमध्ये जेवढं तेवढंच इम्पॉर्टंट आहे जेवढं बाकीचा पार्टला आपण इम्पॉर्टन्स देतो. तर म्हणून टाइम मॅनेजमेंट सपोज मी असं करायचो जनरली पहिले पहिला जवळपास जर 1.5 आर आहेत आणि 1.5 आर 3 आरपैकी दोन्ही एसेला एंड 90 मिनिट्स मग पहिले 20 ते 30 मिनिट ॲक्च्युली मी 25 ते 30 मिनिट याच्यासाठी घ्यायचो फ्रेमवर्क बनवण्यासाठी आणि त्या फ्रेमवर्क एकदम डिटेल फ्रेमवर्क बनवून घ्यायचो एसेचं की जसं मी इंट्रोडक्शनमध्ये काय लिहील कोणत्या केस स्टडी लिहील किंवा त्याच्यानंतर बॉडीमध्ये एसेच्या किती पार्टमध्ये बॉडी डिवाईड करेल प्रत्येक पेजवर कोणतं कोणतं हे आलं पाहिजे ॲटलिस्ट एक्झाम्पल काय असतील त्याचे आणि कन्क्लुजन इंट्रोला कसं लिंक करेल तर त्याच्यासाठी 25 ते 30 मिनिटं. मग याच्यामध्ये मी सगळे बुक्स असतील मूवीजचे रेफरन्स कोणते द्यायचे असतील ते आयडियाज कोणत्या टाकायचे असतील त्या आयडियाज लिस्ट डाऊन केल्या याचं पूर्ण बनवण्यासाठी 20 ते 25 मिनिटं वेळ ॲटलिस्ट द्यायचो. आणि ह्या वेळ देणं इम्पॉर्टंट आहे पहिला, कारण त्याच्यामध्ये कसं आहे की तुम्हाला फ्री आयडियाज येत असतात आणि फ्री आयडियाज तुम्ही लिस्ट डाऊन केल्या आणि त्यानंतर त्याला प्रायोरिटाईज केलं तर एक तुमचा फ्रेमवर्क बनून जाईल आणि मग एक आर लिहिण्या एसे लिहिण्यासाठी. सेम अप्लाईज फॉर दोन्ही एसे म्हणजे ह्या एसेसाठी एवढं पण ह्या एसेसाठी पण एवढं, कोणता पण एसे अब्रप्ट नाही झाला पाहिजे. भले तुम्ही सपोज 12 पेज असतात एसे लिहायला तर 12 पेजचे एसे तुम्ही कमी पण करू शकता थोडा, 9 पेज किंवा 10 पेज एसे लिहू शकता काही इशू नाही. पण तुमचा एसे असं वाचल्यावर असं नाही वाटलं पाहिजे की अरे हा एसे मध्येच संपला आहे किंवा अझून काहीतरी लिहायला पाहिजे होतं किंवा खूपच स्ट्रेच झालं आहे असं पण नाही झालं पाहिजे एसेमध्ये. सो हे इम्पॉर्टंट आहे एसेमध्ये. तर मग आता आपण एवढं हे म्हणजे हे पाहिलं तर मात्र थोडं मी इंट्रोडक्शन वगैरेचं हे केलं आहे की मी काही थोड्या इंट्रोडक्शन काढलेल्या किंवा इंट्रोडक्शन ते सगळ्यांना माहिती आहे की इन जनरल फ्लो सगळ्यांना माहिती आहे एसेचा की एसे कसा लिहायला पाहिजे. तर इन जनरलमध्ये एसेमध्ये असतं इंट्रोडक्शन पहिलं. इंट्रोडक्शन देन एसेची मेन बॉडी आणि देन एसेचा कन्क्लुजन. तर म्हणजे या 3 पार्टमध्ये एसे एकदम जातो आणि हे काय वॉटर टाईप सेपरेशन नाही आहे. इंट्रोडक्शन इथं संपतं बॉडी इथं संपतं असं काही नाही आहे. थोडा फ्री फ्लोईंग असतो एसे तो एसेचं हे होतं म्हणजे फ्री फ्लो एसे जेवढा ठेवाल तेवढं चांगलं आहे असं काही नाही आहे की हे सगळ्यांना माहीत असतं. ऑलमोस्ट कोणीच नाही आहे असं की याला हे माहीत नसतं. ऑलमोस्ट सगळ्यांना माहीत असतं त्यामुळे याला एवढं काही इम्पॉर्टन्स नाही आहे. पण थोडं इंटरेस्टिंग करण्यासाठी मी थोडं लिहिलेलं आहे की हां कसं असलं पाहिजे ते. जसं की इंट्रोडक्शन आहे पहिला पार्ट आहे एसेचा इंट्रोडक्शन. तर इंट्रोडक्शन मेजरली म्हणजे माझं पर्सनल ओपिनियन आहे इंट्रोडक्शनमध्ये, इंट्रोडक्शनमध्ये तुम्ही एसे ओपन अप करत असता किंवा एखाद्या आयडियाला इंट्रोड्यूस करत असता एक्झामिनरला तर ते एवढं इंटरेस्टिंग पाहिजे की त्याला एक्झामिनरला वाचून हे झालं पाहिजे त्याच्या मनात थोडीशी हे कुतूहल निर्माण झालं पाहिजे त्याच्या मनात की तुम्ही पुढं एसेमध्ये चांगले असेल किंवा पुढं एसेमध्ये काही चांगले आयडियाज लिहिलेले असतील असं टाईपचे. जसं की ओपनिंग सीन बघा, कोणत्या पण मूवीचा जो ओपनिंग सीन असतो त्याच्यामध्ये तो फार इम्पॉर्टंट असतो किंवा त्याला फार इम्पॉर्टन्स दिलं जातं मूवी मेकर्स थ्रू. म्हणजे ओपनिंग सीन चांगला असला तर बाकीचं सगळं चांगलं होईल. सो त्यामुळं ओपनिंग त्यामुळं तो इंट्रोडक्शन खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. त्यामुळे तो स्ट्रॉंग पाहिजे किंवा पुढं काय होईल पुढं नक्की एसेमध्ये किती आयडियाज येतील ह्याचं थोडं आयडिया आली पाहिजे इंट्रोडक्शनमध्ये. ठीक आहे आणि
अजून एक असतं मेन क्युरियोसिटी, की जेवढी तुम्ही एक्झामिनरच्या मनात त्या एसे विषयी इंट्रोडक्शनमध्ये क्युरियोसिटी तुम्ही जेवढा जास्त जनरेट करण्याचा ट्राय कराल तेवढं त्या एसेमध्ये चांगलं होईल. की जेवढी तुम्ही जास्त क्युरियोसिटी एक्झामिनरच्या मनात हे कराल तेवढं त्याला वाटेल की हां ह्या एसेमध्ये काहीतरी वेगळं आहे, तर मला हा एसे वाचू म्हणजे वाचायला मजा येईल असं त्याला वाटेल. ठीक आहे, सो म्हणून एक काही सिम्पल प्रिन्सिपल्स आहेत की इट मस्ट जनरेट इंटरेस्ट, की इंटरेस्ट जनरेट करता आला पाहिजे एक्झामिनरच्या मनात. देन रिलेवंट असलं पाहिजे, असं नाही की तुम्ही एखादा फिलॉसॉफिकल एसे आणि फिलॉसॉफिकल एसेमध्ये विचारलं एक आणि तुम्ही दुसरं लिहिताय असं पण नाही झालं पाहिजे. आणि कन्साईज असलं पाहिजे, म्हणजे मेनली इंट्रोडक्शन असतो तुमचं एक पेज किंवा एक 1.25 पेजेसमध्ये संपलं पाहिजे, म्हणजे तुम्ही मग दुसरीकडे शिफ्ट होताल किंवा पुढच्या पार्टमध्ये तुम्ही शिफ्ट होऊ शकाल एवढं. असं नाही की तुम्ही एक स्टोरी सांगता, सपोज मेजरली असं करतात लोक की स्टोरीने इंट्रोडक्शन करतात, एखादी स्टोरी सांगता की एक फार्मर होता मग असं झालं मग सुसाईड केली मग एटसेट्रा एटसेट्रा. पण कधी कधी काय होतं की त्या स्टोरी लिहायच्या नादात खूप जास्त डिटेलिंग आपण लिहित बसतो त्याच्यात, म्हणजे एवढं पण डिटेलिंगची गरज नाही आहे, कन्साईज पाहिजे इंट्रो. की असं इंट्रो वाचून कंटाळ पण नाही आला पाहिजे एक्झामिनरला, की तो इंट्रो वाचतोय आणि त्याला कंटाळा येतो असं पण नाही झालं पाहिजे. ठीक आहे, सो काही टाईप्स आहेत किंवा काही आहेत की वेज आपण इंट्रो कसं लिहू शकतो किंवा इंट्रो एसे चालू कसा लिहू शकतो, चालू कसा करू शकतो, याचे काही काही टाईप्स आहेत. म्हणजे इन जनरल हे टाईप्स नाही आहेत, पण मी असं एक इन जनरल काढलेलं कुठंतरी मिळालेलं, तर मोस्टली अनुदीप सरांच्या बुकमध्ये, की अनुदीप सरांचं हाऊ टू राईट अबाउट ए जी एस आणि एसेचा एक बुक आहे, तर त्यामधून मी वाचलेलं आहे. तर पहिला टाईप आहे म्हणजे जे मेजर इंट्रोचं आहे, की प्लेन किंवा डेफिनेशन बेस इंट्रो. जसं की तुम्ही एसे जसं विमेन एम्पॉवरमेंटच्या बाबतीत एसे आला, किंवा सस्टेनेबल डेव्हलपमेंट आला, जसं की इकॉनॉमिक डेव्हलपमेंट आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंटला रिलेट करायचं एसे आला, असे अशा टाईपचे एसे आले, तर तुम्ही प्लेन किंवा डेफिनेशन बेस्ड इंट्रो करू शकता. म्हणजे जसं विमेन एम्पॉवरमेंट काय नक्की, किंवा सोशल जस्टिस सोशल जस्टिस काय असे आले, तर प्लेन किंवा डेफिनेशन बेस्ड इंट्रो हे करा. पण हा जो इंट्रोचा पार्ट आहे तो माझ्या म्हणजे आवडतीचा नव्हता एवढा जास्त, कारण याच्यामध्ये कसं आहे की तुम्ही वेगळं काहीच नाही करते. तुम्ही सपोज एक्झामिनर आहे, त्याला पण माहीत असतं विमेन एम्पॉवरमेंट काय, किंवा त्याला पण माहीत असतं की सस्टेनेबल डेव्हलपमेंटमध्ये काय आहे, की हां बाबा पुढच्या जनरेशनचं तुम्ही रिसोर्सेस एक्सप्लॉइट नाही केले पाहिजे असं. तर ते तुम्ही नवीन काही देत नाही आहेत प्लेन किंवा डेफिनेशन बेस्ड इंट्रोमध्ये, म्हणून जनरली हा इंट्रो अवॉइड करा, कारण याच्यामध्ये काही नवीन नाही आहे. म्हणून मी जनरली हा कोणत्याच एसेमध्ये इंट्रो लिहायचो नाही. दुसरा एक आहे की एक कॅरेक्टर बेस्ड इंट्रो. कॅरेक्टर बेस्ड इंट्रो म्हणजे तुम्ही सपोज सेम विमेन एम्पॉवरमेंटचा एसे आला, तर तुम्ही एक कॅरेक्टर इंट्रोड्यूस करा एक्झामिनरला, की एक मुलगी आहे त्याचे तिचं नाव असं एक्स वाय झेड असं नाव आहे, आणि मग तिचे इश्यू सांगा. की सपोज तुम्हाला विमेन एम्पॉवरमेंटबद्दल पहिल्यांदा इश्यूने सुरुवात करायची असेल, की तुम्हाला विमेनचे जे इश्यूज आहेत तुम्ही कुठं वाचले किंवा कुठंतरी तुम्हाला वाटते, तर हे कॅरेक्टर बेस्ड इंट्रो झाला. कॅरेक्टर बेस्ड इंट्रोमध्ये दोन तीन गोष्टी अवॉइड करा, की एक जेनेरिक नाव नका देऊ. म्हणजे खूप सारे कॅरेक्टर बेस्ड इंट्रोमध्ये असं होतं की फार्मर्सच्या याच्यात असे आले तर आपण दहावीसारखे नाव देतो, की राम श्याम फार्मर्स असं असं होतं, तर नवीन नावं द्या जी आत्ता एक्झिस्ट करतात अशी नावं द्या, त्यामुळे त्याला रिअल वाटेल, म्हणजे जी न्यूज रिअल वाटेल किंवा याच्याबद्दलचं जे फिलिंग आहे ते त्याला रिअल येईल. आणि कॅरेक्टर बेस्ड इंट्रोचा एक फायदा असा आहे, म्हणजे दोन तीन इंट्रोचा आहे पुढं, की हा हे कॅरेक्टर तुम्ही लास्टला रिडीम करू शकता, की रिडीम किंवा कॉलबॅक याला करू शकता तुम्ही कन्क्लुजनमध्ये. जेव्हा तुम्ही पूर्ण एसे लिहिता, एसेचा पूर्ण एक फॉर्मॅट कम्प्लीट करता आणि एकदम कन्क्लुजन मेजरली असं असतं कन्क्लुजनमध्ये, तर मेजरली कन्क्लुजनमध्ये असं असतं की तुम्ही लास्टला कॉलबॅक करता या कॅरेक्टरला, जे एक्स वाय झेड कॅरेक्टर आहे, तर यांनी आपण विमेन एम्पॉवरमेंट जसं विमेन एम्पॉवरमेंटचं एक्झाम्पल घ्या, की कॅरेक्टर इंट्रोड्यूस केलं, त्याच्याबद्दल सांगितलं की ह्या कॅरेक्टरला इश्यू काय फेस केले, आणि त्यानंतर तुमच्या बॉडीमध्ये भरपूर लिहिलं, तुम्ही सोल्युशन्स लिहिले किंवा स्कीम्स लिहिले गव्हर्नमेंटच्या थोड्या, किंवा तुम्ही तुमच्या काही आयडियाज असतील किंवा तुम्हाला काय वाटत असेल विमेन एम्पॉवरबद्दल ते पण लिहिलं, आणि त्यानंतर तुम्ही कन्क्लुजनमध्ये त्या कॅरेक्टरला कॉलबॅक करू शकता, की हे सगळं केलं तर वी कॅन मेक लाईव्ज ऑफ लाईक दिस बेटर, म्हणजे याच्या लाईव्ज आपण बेटर करू शकतो असं आपण लिहू शकतो कॉलबॅक करून. हा झाला कॅरेक्टर बेस्ड इंट्रो, जो की तुम्ही रिडीम करू शकता त्या कॅरेक्टरला, म्हणून ते लिंक होतं. म्हणजे मग याच्यामुळं काय होतं की एसे एंड टू एंड लिंक होतो, म्हणजे एसेचं इंट्रोडक्शन असेल आणि एसेचं कन्क्लुजन असेल ते थोडं लिंक होतं. तिसरा एक टाईपने तुम्ही इंट्रो करू शकता, जे की कॉन्ट्रास्ट तयार करून. कॉन्ट्रास्ट तयार करून म्हणजे कसं, की सपोज एखादा एसे, कॉन्ट्रास्ट तयार करायचं म्हणजे काय, की इंट्रोडक्शनमध्ये
एक तुम्ही खूप चांगली न्यूज लिहिता आणि एक खूप वाईट गोष्ट लिहिता. तर हे झालं कॉन्ट्रास्ट करणं. जसं की एक एक्झाम्पल देतो कॉन्ट्रास्ट बेस्डमध्ये मी, की जसं सपोज डेमोक्रेसी किती इम्पॉर्टंट आहे किंवा फ्रीडम ऑफ स्पीच किती इम्पॉर्टंट आहे. फ्रीडम ऑफ स्पीचवर एक एखादा एसे आला, तर हे किती इम्पॉर्टंट आहे व्हायब्रंट डेमोक्रेसीमध्ये, असा काहीतरी एसे आला एक. तर तुम्ही दोन कॉन्ट्रास्ट देऊ शकता. जसं की एक एक्झाम्पल आहे कोरियाचं एक्झाम्पल, नॉर्थ कोरिया आणि साऊथ कोरिया जर दोन्ही पण म्हणजे कझन कंट्रीज आहेत, एकाच इयरला इंडिपेंडंट झाल्या. साऊथ कोरियामध्ये काय झालं? साऊथ कोरियामध्ये डेमोक्रेसी होती किंवा फ्रीडम ऑफ स्पीच होतं आणि सगळे राईट्स जे होते ते लोकांना दिले गेले साऊथ कोरियामध्ये त्याचवेळी, आणि आत्ता पण तिथं तसंच आहे. या उलट नॉर्थ कोरियामध्ये काय झालं की नॉर्थ कोरियामध्ये डिक्टेटरशिप होती नॉर्थ कोरियामध्ये, तर डिक्टेटरशिप होती त्यामुळे फ्रीडम ऑफ स्पीच कप केलं गेलं लोकांचं, किंवा लोकांना काही स्वतःचे ओपिनियन आहेत ते देण्याचे काहीच राईट्स त्यांनी ठेवले नाही साऊथ कोरियामध्ये, सॉरी नॉर्थ कोरियामध्ये. सो नॉर्थ कोरियाची आत्ताची सिच्युएशन सगळ्यांना माहिती आहे. साऊथ कोरिया की ते एक व्हायब्रंट डेमोक्रेसी आहे, त्याचं इंडस्ट्री खूप थ्राईव्ह झाली आहे, आणि नॉर्थ कोरिया कसं लयाला गेलं, किंवा नॉर्थ कोरियाची सध्याची सिच्युएशन, हंगर वगैरे तिथं खूप जास्त आहे आणि तिथल्या न्यूज पण बाहेर येत नाहीत आत्ता. सो ह्या हा एक कॉन्ट्रास्ट तयार केला इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही, की एक खूपच चांगली सिच्युएशन सांगितली तुम्ही आणि खूपच वाईट सिच्युएशन तुम्ही सांगितली. सो असा जर कॉन्ट्रास्ट तयार केला आणि याचा अजून एक फायदा परत की कन्क्लुजनमध्ये तो कॉन्ट्रास्ट रिड्यूस करू शकता तुम्ही. कन्क्लुजनमध्ये परत लिंक करून म्हणू शकता की असा जो कॉन्ट्रास्ट याच्या अभावी तयार झाला आहे, फ्रीडम ऑफ स्पीचच्या विकनेसमुळे किंवा फ्रीडम ऑफ स्पीच नसल्यामुळे तयार झाला आहे, तर हा कॉन्ट्रास्ट वरील मेजर्स यूज करून वी कॅन रिड्यूस दॅट कॉन्ट्रास्ट, म्हणजे हा कॉन्ट्रास्ट तुम्ही रिड्यूस करू शकता असं तुम्ही म्हणू शकता यामध्ये. सो हे झालं कॉन्ट्रास्ट टाईपचं, की तुम्ही कॉन्ट्रास्ट तयार करा याच्यामध्ये. पहिल्यामध्ये एक खूप चांगली सिच्युएशन सांगा, एक खूप वाईट सिच्युएशन सांगा, आणि सांगा की याच्यामधलं जो हे वे आहे तो तुम्ही कमी करू शकता. पुढची एक गोष्ट आहे की एक न्यूज किंवा करंट इव्हेंटने तुम्ही स्टार्ट करू शकता. तर आता हे न्यूज आणि करंट इव्हेंट ऑब्व्हियसली पेपर न्यूजपेपर जे असतात न्यूजपेपर्स असतात त्याच्यामधून तुम्हाला सापडून जातले खूप सारे. तर मेजरली हा इव्हेंट इम्पॉर्टंट नाही, तर ते पेपरमध्ये हिंदू असेल किंवा द हिंदूमध्ये बघा किंवा इंडियन एक्सप्रेसमध्ये असेल, तर त्याचे जे टायटल न्यूजपेपरवाले देतात ना ते इम्पॉर्टंट आहे, कारण ते वर्ड इम्पॉर्टंट असतात. जसं की एक मी न्यूज वाचलेली 2 वर्षाआधी, डेथ बाय डिजिटल एक्सक्लुजन. तर डेथ बाय डिजिटल एक्सक्लुजन एक न्यूज आलेली हिंदूमध्ये, ते पेजभर एक न्यूज येते त्याच्यामध्ये एक न्यूज आलेली. तर याच्यामध्ये काय सांगितलेलं की ओडिशामध्ये काय झालेलं की ओडिशामध्ये ना ते हे करत होते, जे राशन कार्ड आहेत ना त्यांना डिजिटाईज करायचं काम चाललेलं. मग राशन कार्ड ते डिस्कार्ड करत होते आणि त्यामधून ते आधार कार्डची लिंक करून मग त्यानुसार त्यांना PDF देणार होते सगळ्या फॅमिलीला, राशन कार्डच्या ऐवजी डायरेक्ट थंबप्रिंटनुसार किंवा बायोमेट्रिकनुसार त्यांना PDF देणार होते ते. प्रॉब्लेम काय झाला की ह्याचं जे ट्रायबल एरिया ओडिशामध्ये, तिथे ही स्कीम केलीच नाही, म्हणजे तिथं ते रेंजचा इश्यू असेल किंवा कनेक्टिव्हिटीचा इश्यू असेल त्यामुळे ते मॉडर्नायझेशन झालेच नाही किंवा ते तिथपर्यंत सर्व्हिसेस पोहोचलेच नाही. मग त्याच्यामुळं काय झालं, या सर्व्हिसेस किंवा लोकांना माहिती पण नव्हतं की अशी काही स्कीम चालू आहे किंवा असं काही होणार आहे. तर मग जे PDF शॉप ओनर होतात नंतर, तर त्यांनी त्या ट्रायबल लोकांना राईस असेल वीट असेल ज्या त्यांना डेलीजच्या त्यांना द्यायला लागतं, ते त्यांना रिजेक्ट केलं की आम्ही देणार नाही तुम्हाला कारण तुमचं हे लिंक नाही. सो अशावेळी ऑलमोस्ट ओडिशामध्ये 20-30 डेथ झाल्या. तर यावर काही ॲक्टिव्हिस्टनी स्टडी केलेला आणि मग एक न्यूज आलेली पूर्ण द हिंदूमध्ये की डेथ बाय डिजिटल एक्सक्लुजन. सो ही एक स्टार्क केस स्टडी, म्हणजे ही केस स्टडी तुमची स्टार्क रियालिटी दाखवते की सध्या काय चालू आहे किंवा काय आहे. आणि याचं जे टायटल आहे की डेथ बाय डिजिटल एक्सक्लुजन, ते आपल्याला सुचू नाही शकत, म्हणजे आपण जर असंच लिहायला बसलो तर आपण लिहू काहीतरी की चांगलं काहीतरी त्या न्यूजबद्दल लिहू शकतो, पण डेथ बाय डिजिटल एक्सक्लुजन असे वर्ड आपल्याला येणार नाहीत. सो असे वर्डचे जे आहेत ना जे इम्पॉर्टंट वाटतात ते तुम्ही न्यूजपेपरमधून कलेक्ट केले पाहिजे डेली, म्हणजे जस डेली तर येऊ नाही शकत असं, पण तुम्हाला कधी सापडलं आहे कुठं असे अशा गोष्टी, तर याचा एक बुक बनवून सेपरेट त्या बुकमध्ये तुम्ही असं लिहित जा ही केस स्टडी अशी आहे आणि याच्यामध्ये असे असे इश्यू आहेत, याच्यामुळे एक फील येईल वेगळा. त्यानंतर अजून एक टाईपचा इंट्रो तुम्ही करू शकता, पर्सनॅलिटी बेस्ड किंवा पर्सनल बेस्ड. पर्सनॅलिटी बेस्ड म्हणजे कसं की महात्मा गांधींचं एक कोट असेल किंवा महात्मा गांधींजींच्या लाईफमधला एखादा इव्हेंट असेल की ज्या इव्हेंटमधून त्यांना खूप लर्न करायला शिकलं मिळालं किंवा आपण त्या इव्हेंटमधून खूप जास्त लर्न करू शकतो, असा एखादा इव्हेंट असेल गांधींच्या लाईफमधला तो तुम्ही कोट करू शकता. गांधीजी म्हणजे हे तर खूप लांब झालं किंवा फेमस पर्सनॅलिटीज काही, जसं की क्रिकेटर आहे, MS धोनी आहे,
किंवा सचिन तेंडुलकर आहे, किंवा तुम्हाला पर्सनॅलिटी अजून काही आठवू शकतात? अजून एक सांगतो की आत्ताचं एक एक बेसिक असतं याच्यामध्ये की आत्ताचे पद्मा अवॉर्ड दिले गेले, बरोबर? तर ह्या पद्मा अवॉर्ड दिले गेले तर याच्यात खूप साऱ्या पर्सनॅलिटी अशा होत्या की ज्या आपल्याला माहीत नसतात. ॲक्च्युली यावेळेस जे दिले गेले, काही एक कर्नाटकाची कोणीतरी टीचर होती जी की साधी साडी घालून आलेली त्या पद्मा अवॉर्डसाठी, आणि तिने खूप साऱ्या लोकांना एज्युकेशनचं काम केलेलं. मग अशा पद्मा अवॉर्डचं तुम्ही 5-6 पर्सनॅलिटी कलेक्ट करा. एकदा पद्मा अवॉर्डबद्दल जे पेज येतं न्यूजपेपरमध्ये ते कलेक्ट करा, त्याच्यातल्या 4-5 पर्सनॅलिटी तुम्ही कलेक्ट करा. तर त्यामुळे तुम्हाला काय होईल की वेगवेगळ्या टाईपच्या केस स्टडी तुम्हाला मिळून जातील की ह्या पर्सनॅलिटीमध्ये किंवा ह्या अँगलमध्ये, एज्युकेशन असेल, हेल्थ असेल, किंवा तुम्ही ह्युमॅनिटीच्या बाबतीत असेल, इन्व्हायरमेंटच्या बाबतीत असेल, तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल की ह्यामध्ये असं आहे, ह्यामध्ये असं आहे. सो हे फायदा होईल तुम्ही इंट्रोमध्ये. मेजरली हा इंट्रो सोडून बाकी सगळे इंट्रो थोडे इंटरेस्टिंग आहेत. हा फक्त डेफिनेशन बेस्ड इंट्रो आहे किंवा जी एस टाईपचा इंट्रो आहे. आणि एसे तुम्ही जितका जी एसपेक्षा दूर लिहाल किंवा जी एसच्या फ्लोपेक्षा जितका दूर लिहाल तेवढं तुम्हाला चांगले मार्क्स मिळतील एसेमध्ये, कारण ह्या हे जरा इंटरेस्टिंग इंट्रो आहेत बाकी सगळे. बी इट अ कॅरेक्टर बेस असू द्या, कॉन्ट्रास्ट असू द्या, न्यूज किंवा करंट इव्हेंट असू द्या किंवा पर्सनॅलिटी, कारण समोरच्याला वाचून चांगलं वाटेल जरा की हां हे नवीन काहीतरी लिहिलं आहे, मग ह्या याला आपण वाचूया. सो हे मेजर टाईप झाले इंट्रोचे की इंट्रो तुम्ही असे याच्यामध्ये लिहू शकता. नंतर अजून एक इंट्रो आहे तुम्ही करू शकता, जे की बुक बेस इंट्रो पण तुम्ही चांगले करू शकता. आता बुक बेस इंट्रो म्हणजे कसं आहे की तुम्ही काय करा बुकसाठी, असे कंपल्सरी नाही आता की बुक बेस इंट्रो आहे मग आता मी बुक्स वाचायला बसलो किंवा मी काहीतरी सगळे बुक्स काढले आणि वाचत बसलो असं नाही. तर 4-5 ऑथर आहेत जे की मला म्हणजे तुमच्या आवडीनुसार तुम्ही शोधू शकता की माझा ऑप्शनल अँथ्रो होता तर अँथ्रोचे 1-2 ऑथर होते माझ्याकडं आणि बाकी 1-2 हिस्ट्री वगैरेचे ऑथर पकडले आणि 1-2 चांगले, तर तेवढे ऑथर खूप झाले. आणि त्या ऑथरची एक बुकची लिस्ट तयार करा, जसं की युवल हरारे आहे, जसं हे जे दिसत आहेत ते सगळे हे मी बुक काढलेले, सिटी ऑफ जीन असेल, होल फ्रॉम द होली माउंटन, व्हाईट मुगल, द लास्ट मुगल, रिटर्न ऑफ द किंग, कोहिनूर, द अनार्की, तर हे सगळे बुक्स आहेत. हे विलियम डॅरलिम्पल एक ऑथर आहे. विलियम डॅरलिम्पल म्हणून एक ऑथर आहे. तर हा ऑथर मेजरली 1750s तर 1850s किंवा 900s काळामध्ये लिहितो, म्हणजे एवढ्या काळातला जो टाईम पिरियड आहे त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलेले. तर हा एक ऑथर चांगला आहे, याचे बुक्स चांगले आहेत. नंतर युवल हरारी म्हणून एक आहे, तो सगळ्यांना माहिती असतो जनरली. किंवा गांधीजींच्या वर बुक्स लिहिलेले आहेत ज्यांनी लिहिलेले, ते बुक्स तुम्ही यूज करू शकता. जसे रामचंद्र गुहांचे बुक आहेत गांधीजींवर, तर त्यांचे बुक्स तुम्ही यूज करू शकता. तर ह्या बुकनी तुम्ही इंट्रो करू शकता. जसं की मी एक एक्झाम्पल देतो, याच्यातलं द अनार्कीचं एक्झाम्पल देतो तुम्हाला. तर बुक काय होतं, बुकचं नाव एक द अनार्की, आत्ताच आलेलं आहे अनार्की हे नावाचं बुक, ते विलियम डार्लिम्पलचं आहे. आणि या बुकचं द अनार्कीचं सबटायटल होतं द रिलेंटलेस राईज ऑफ ईस्ट इंडिया कंपनी. तर मेजरली हे होतं की ईस्ट इंडिया कंपनीने त्यांचं कॉर्पोरेट स्ट्रक्चर यूज करून इंडियामध्ये कसं हे केलं. 1957 वॉर ऑफ प्लासीपासूनचं तर हे बुक आहे की वॉर ऑफ प्लासीपासून तर 1800 ते ईस्ट इंडिया कंपनीने इंडियामधल्या अनार्कीचा यूज करून त्यांचं कसं हे करून घेतलं. तर हे एक क्वेश्चन आलेला, म्हणजे ज्या आता टेक जायंट्स आहेत, गुगल असतील, फेसबुक असतील, तर त्या आपल्या लाईव्हवर किंवा आपल्या लाईफच्या ज्या वेगवेगळ्या अँगल्सवर कंट्रोल करतात, जसं डेटा कंट्रोल करतात ते किंवा बाकीच्या गोष्टी कंट्रोल करतात, तर असं एक टाईपचा एसे आला होता. तर मी इंट्रोमध्ये लिहिलेलं की ईस्ट इंडिया कंपनीचं एक बुक आहे, म्हणजे ईस्ट या बुकमध्ये जसं कॉर्पोरेट व्हायलन्स सांगितलेला किंवा कॉर्पोरेटचं मोनोपोली सांगितलेली, तशीच आत्ता एक मोनोपोली हे जे बिग फाईव्ह आहेत ज्यांना आपण गुगल, ॲपल, फेसबुक किंवा ट्विटर ज्या अशा मेजर कंपनीज आहेत बिग फाईव्ह म्हणून असतात, तर त्या पण आत्ता असं करू लागल्यात का, किंवा त्यांची पण मोनोपोली एवढी वाढली का जी ईस्ट इंडिया कंपनीमध्ये 1750s होती. ही एक ॲनॉलॉजी तयार केलेली फक्त की 1750s सिच्युएशन आणि आत्ताची सिच्युएशन कम्पेअर करून की असं होतं आहे का नक्की, किंवा ही त्याचं टाईप पिक्चर टाईप आहे काही परत रिबॅक, म्हणजे परत हे असं घडतं का असं टाईप आलेलं. सो अशा तुम्ही आयडियाज किंवा बुक्समध्ये लिहून तुम्ही इंट्रो करू शकता. तर हे मी ऑथरची काही नावं म्हणजे एक बुकचं लिहिलेलं आहे एक्झाम्पल फक्त इथं. अजून एक काइंडचा इंट्रो तुम्ही करू शकता जो की मूवी बेस्ड इंट्रो आहे.
आणि हा माझा फेवरेट होता, म्हणजे हा इंट्रो मी खूप साऱ्या याच्यामध्ये करायचो, की जे सायफाय मूवी असतात, जे सायफाय मूवी असतात, सायफाय मूवी पाहिला किंवा ऑब्व्हियसली सगळ्यांनाच आवडतात सायफाय मूवी, तर हे तुम्ही यूज करू शकता तुमच्या याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये तुम्हाला मूवीचा सगळ्यात बेस्ट पार्ट याच्याबद्दल असा आहे की तुम्हाला नोट्स नावाची गोष्ट बनवायला लागत आहेत. तुम्हाला असं नाही की मूवीज आहे आता मूवीच्या नोट्स काढत बस, असं काही करायला गरज नाही लागत, किंवा मूवीज आहे मूवीची नावं मूवीचे कॅरेक्टर तुम्हाला यूज करायला लागतं असं अजिबात करायला नाही लागत. सो तुम्ही खूप सारे सायंटिफिक मूवी, आता एक ड्यून मूवी आलेला, तो क्लायमेट चेंजवर तुम्ही लिहू शकता. इंटरस्टेलर आलेला, तो क्लायमेट चेंजमध्ये लिहू शकता. द डार्क नाईट हा मूवी तर कुठं पण तुम्ही यूज करू शकता, इथिक्स असेल किंवा बाकी काही ह्युमन व्हॅल्यूज असतील तर त्याच्यामध्ये पण तुम्ही हा मूवी यूज करू शकता. तर या मूवीचे सीन, ओपनिंग सीन असेल किंवा तुम्हाला चांगलं इंटरेस्टिंग काय वाटत असेल तर ते तुम्ही यूज करू शकता. मी एक पुढे एक एक्झाम्पल लिहिलेलं आहे याचं, मी तुम्हाला सांगेल पुढे. ठीक आहे, आता हे झालं इंट्रोबद्दल, की इंट्रो तुम्ही जेवढा इंटरेस्टिंग कराल, जेवढा भारी कराल, तेवढा एक्झामिनरला वाटेल की वेगळं काहीतरी आहे आणि त्याला थोडा इंटरेस्ट जनरेट होईल त्याच्यामध्ये. ठीक आहे, तर बॉडीमध्ये काय आहे की बॉडीमध्ये आता इंट्रो संपला तुमचा, एक दीड पेजचा इंट्रो केला तुम्ही, तर इंट्रो नंतर तुम्ही बॉडीमध्ये शिफ्ट होता की बॉडीमध्ये तुम्ही लिहिता की बॉडी चालू करता एसेची जो मेन पार्ट आहे तो एसेमध्ये येतो याच्यामध्ये. जसं आपण जर पेजेस वाईज डिवाईड केलं तर सपोज एसेचे 12 पेजेस मिळतात एसेला, तर यातला एक दीड पेज इंट्रोला जाईल, एक दीड पेज कन्क्लुजनला जाईल, बरोबर, आणि एक दीड पेज कन्क्लुजनला जाईल, म्हणजे 3 पेज इथं गेले. सो तुमच्याकडे जे 8 पेजेस राहतात, 8 ते 9 पेजेस, त्या पेजेसमध्ये बॉडी बसायला पाहिजे किंवा त्या बॉडी त्या तेवढ्या पेजेसमध्ये तुम्ही बॉडीला डिवाईड करता. सो मी जनरली जे बॉडीचा पार्ट असायचो तो पार्ट सब हेडिंगमध्ये डिवाईड केलेला, काही म्हणजे पूर्ण बॉडीला काही सब हेडिंगमध्ये डिवाईड करायचो आणि त्यानुसार लिहायचो. सब हेडिंगचा फायदा काय होतो, 2-3 फायदे आहेत सब हेडिंगचे, की तुम्ही तुमचा जो एसे तो वेल स्ट्रक्चर्ड येतो, फिलॉसॉफिकल एसेमध्ये तुम्ही भटकत नाहीत किंवा एका टॉपिकपासून दूर जात नाहीत. नंतर सब हेडिंगमध्ये तुम्ही इंग्लिशचे चांगले वर्ड यूज केले तर ते अट्रॅक्टिव्ह वाटतं वाचायला थोडं. आणि अजून एक, तुम्ही आयडिया चांगल्या प्रेझेंट करू शकता सब हेडिंगच्या फॉर्मॅटमध्ये. तर त्यामुळे मी आता 8-9 पेजेस म्हणल्यावर 4 सब हेडिंगमध्ये काम होऊन जायचं. 4 जर सब हेडिंगमध्ये एसे डिवाईड केला तर तुमचा एक चांगला एसे बनून जाईल त्याच्यामध्ये. सो मग सब हेडिंगमध्ये मग वेगवेगळे डायमेन्शन तुम्ही बनवू शकता. जसं की पहिलं डायमेन्शन तुम्ही यूज करू शकता की टेम्पोरल डायमेन्शन. टेम्पोरल डायमेन्शनमध्ये कसं की टेम्पोरल म्हणजे विथ टाईम काय काय चेंज झालं आहे ते तुम्ही टेम्पोरल डायमेन्शनमध्ये दाखवू शकता. जसं की पास्टमध्ये काय होतं, प्रेझेंटमध्ये काय होतं, फ्युचरमध्ये काय होतं. की जसं आपण मग अशी एक एसे तुम्ही पाहिलेला, जर मी टेम्पोरल डायमेन्शनचं आणि सब हेडिंगचं एकत्र थोडं बोलतो तर पूर्ण बॉडी मी सब हेडिंगमध्ये डिवाईड करायचो. आता हे पर्सनल चॉईस आहे की तुम्ही सब हेडिंग लिहायची का सब हेडिंग नाही लिहायची. सब हेडिंग वाईज मला एसे स्ट्रक्चर वाचायचे किंवा सब हेडिंग थोडे इंटरेस्टिंग वाटायचे म्हणून मी सब हेडिंग लिहायचो, बाकी काही नाही. तुम्हाला जर फ्लो वाईज तुमचं चांगलं होत असेल तर सब हेडिंग तुम्ही स्किप पण करू शकता. आणि मेजरली फिलॉसॉफिकल एसेमध्ये तुम्ही जेवढा सब हेडिंग लिहाल तर तेवढं तुमचा एसे चांगला वाटेल. ठीक आहे, जसं की बेस्ट एक्झाम्पल की सब हेडिंग काय करायचं, की 3 ते 4 नसले पाहिजे जास्त. आयडियली 3 ते 4 पेक्षा जास्त सब हेडिंग वाटलं की मग ते जीएसचा आन्सर बनून जाईल किंवा फ्लो जास्त तोडायचं नाही. आणि सब हेडिंगची लँग्वेज जरा इंटरेस्टिंग असली पाहिजे. जसं की न्यूक्लिअर एनर्जीचं असेल तर न्यूक्लिअर एनर्जी तुम्हाला लिहायचं असेल इव्हॅल्युएशन ऑफ न्यूक्लिअर एनर्जी असं तुम्हाला लिहायचं असेल, रादर दॅन रायटिंग दिस तुम्ही हे लिहू शकता न्यूक्लिअर एनर्जी प्रॉमिस ऑर पेरिल. आणि असे सब हेडिंग तुम्ही इंटरेस्टिंग सब हेडिंग तयार करू शकता आणि कंपाईल पण करू शकता. त्यांचं एक लिस्ट बनवून ठेवू शकता तुम्ही सब हेडिंगची. आणि सब हेडिंगची जर तुमच्याकडे एक लिस्ट असेल तर तुम्ही वेगवेगळ्या एसेमध्ये तुम्ही एसे हे करू शकता. जसं आपण याच्यामध्ये मी पहिलं डायमेन्शनबद्दल बोलत होतो की लाईफ इज लॉंग जर्नी बिटवीन ह्युमन बिंग अँड बिंग ह्युमॅन, तर मी हे एसे चालू केलं. तर एसेमध्ये पहिल्यांदा मी इंट्रोमध्ये विचार केला तर इंट्रोमध्ये कॉन्ट्रास्ट केलेला की ह्युमन बिंग असणं आणि बिंग ह्युमन असणं कसं वेगळं आहे. तर ह्युमन बिंग इज जस्ट लाईक अ बायोलॉजिकल बिंग, राईट, की बायोलॉजिकल बिंग आहे तुम्ही, तुम्हाला फक्त ह्युमन आहे तुम्ही. आणि बिंग ह्युमन म्हणजे तुमच्याकडे व्हॅल्यूज वगैरे चांगले आहेत. तर जसं एक व्हॅल्यूजवालं एक एक्झाम्पल लिहिलेलं की व्हॅल्यूजवालं एक्झाम्पल म्हणजे ते लिहिलेलं की मायग्रेंट लेबरचं ज्यावेळेस एक्सेड्यू झालेला किंवा त्या ते सगळे चालत चाललेले, किंवा काही लोकांनी केरळामधले एक एन जी ओ आहे तर तिथं त्यांनी एक हे केलेलं की त्यांना थांबवण्यासाठी किंवा त्यांना फूड प्रोव्हाइड करण्यासाठी ते काय करायचे की ते प्रत्येक घरातून फूड कलेक्ट करायचे आणि ते त्यांना द्यायचे. सो ही एक फार चांगली गोष्ट होती. तर ही प्लसमध्ये लिहिली की ही ॲक्च्युली तुमचा ह्युमन ॲटिट्यूड तुमचा दिसून येतो. या उलट
बिंग ह्युमनचं काय झालं, म्हणजे याच्या म्हणजे हे बिंग ह्युमनचं झालं, पण ह्युमन बिंग जस्ट तुम्ही बायोलॉजिकल बिंग आहे हे कुठं तुमचं दिसून आलं? तर खूप ठिकाणी दिसून आलं की जसं की हे कंट्रीज आहेत, वेस्टर्न कंट्रीज आहेत, त्यांनी काय केलं, त्यांनी सगळ्या वॅक्सिनचे सप्लाय असतील किंवा मेडिकल सप्लाय असतील ते स्वतःकडे घेतलं, आणि जे आफ्रिकन कंट्रीज आहेत किंवा ज्या जे डेव्हलपिंग कंट्री आहेत त्यांना ते दिले नाही. किंवा असं अजून एखादं तुमच्याकडे वाईट एक्झाम्पल असेल जिथं ह्युमन बिंग फक्त एक ॲज अ ॲनिमल सारखा वागलाय, तिथं तुम्हाला असं वाटत असेल तर ते तुम्ही लिहू शकता. मग हे कॉन्ट्रास्ट झालं इंट्रोमध्ये. टॉकिंग अबाउट डायमेन्शन, तर पहिली गोष्ट मी डायमेन्शन यूज करायचं, पहिलं डायमेन्शन जे असायचं किंवा पहिली सबेडिंग असायची की मी मोस्टली टेम्पोरलमध्ये जायची. कोणता पण टॉपिक तुम्ही टेम्पोरलमध्ये रिप्रेझेंट करू शकता बेटर. जसं की ह्युमन बिंग, आता ह्युमन बिंग मला पाहायचं होतं की ह्युमन बिंगचं इव्होल्युशन कसं झालं, की ॲक्च्युली ह्युमन बिंग अर्थमध्ये कसा इव्हॉल्व झाला, किंवा अर्थमध्ये थोडं त्याचं अर्थ आणि इन्व्हायरमेंटशी रिलेशन काय होतं, किंवा ते बाकीच्या ॲनिमलबरोबर कसा इव्हॉल्व झाला. तर मी एक सबहेडिंग दिलेली की ह्युमन बिंग थ्रू द लेन्स ऑफ टाईम, म्हणजे तुम्ही ह्युमन बिंगला लेन्स ऑफ टाईममधून पाहू शकता की टाईमच्या अक्रॉस तुम्ही कसं इव्हॉल्व झालं. मग त्याच्यात थोडी नावं लिहिलेली की होमोनिअँडरथल वगैरे होते, की होमोनिअँडरथल मग एक अशी स्पीसीज होती की जी होमोसेपियन्सपेक्षा जास्त वेळ अर्थवर राहिलेली आहे. तर नंतर त्याचं म्हणजे एव्होल्युशन कसं झालं टेक्नॉलॉजीचं थोडं, की पहिल्यांदा सिम्पल टेक्नॉलॉजी यूज करायचं, त्यानंतर कॉम्प्लिकेटेड टेक्नॉलॉजी, किंवा पास्टपासून प्रेझेंटपर्यंत, आणि प्रेझेंटमध्ये कुठपर्यंत आलं ह्युमन बिंग, म्हणजे ए आय असेल, टेक्नॉलॉजी असेल, इथपर्यंत आलं आहे. की जस्ट एक की तुम्ही एक टाईमचं डायमेन्शन देऊ शकता तुमच्या एसेला, कोणता पण टॉपिक आहे त्याला एक टाईमचं डायमेन्शन येऊन जाईल की त्याचं इव्होल्युशन तुम्ही याच्यामध्ये लिहू शकता. सो यासाठी मी पहिलं डायमेन्शन सांगितलं की टेम्पोरल डायमेन्शन असं तुम्ही यूज करू शकता. त्यानंतर बाकी सबहेडिंग आहेत, तर बाकी सबहेडिंगमध्ये तुम्ही बाकीचे डायमेन्शन तुम्ही यूज करू शकता. ॲक्च्युली ह्यामुळे काय होईल की कोणता पण फिलॉसॉफिकल टाईप टॉपिक आला ना तुम्ही तर ह्या डायमेन्शनमध्ये बसवायचा ट्राय कराल, आणि तुमचं इझी होईल थोडं स्ट्रक्चर करण्याला. सो डिफरंट वॉक्स ऑफ लाईफचं एक डायमेन्शन असतं, की जसं इंडिव्हिज्युअलवर काय परिणाम आहे, व फॅमिली, वर्क प्लेस, सोसायटी असेल, नेशन असेल, आणि वर्ल्ड, जे ओव्हरऑल इन जनरल ह्या याच्या डायमेन्शनवर किंवा या वॉक्सवर लाईफच्या काय परिणाम झाला ह्युमन किंवा ह्युमॅनिटीचा, ह्युमॅनिटी म्हणजे किंवा ह्युमन व्हॅल्यू इंडिव्हिज्युअल लेवलवर काय इम्पॉर्टंट आहे, फॅमिली लेवलवर कसं इम्पॉर्टंट आहे ते तुम्ही त्यात लिहू शकता. किंवा प्रॉब्लेम सोल्युशन ओरिएंटेड पण डायमेन्शन असतं, की एखादा इन्व्हायरमेंटचा असेल लिहित असतात तर तुम्ही प्रॉब्लेम ऑर्गनायझेशनचे लिहू शकता, त्याचं सोल्युशन तुम्ही दाखवू शकता. किंवा फॉर अँड अगेन्स्ट, मेजर लेअर रिलीजन वगैरेला यूज होता असलं डायमेन्शन. ह्या म्हणजे असं व्हायचं की एक सबहेडिंग याच्यात गेलं, एक सबहेडिंग याच्यात जाऊ शकतं दोन पेजेसमध्ये, आणि मग बाकीचे सबहेडिंग अक्रॉस तुम्ही लिहू शकता. असं कंपल्सरी नाही की प्रत्येक एसेमध्ये सगळं आलं पाहिजे, मे बी एखाद्या एसेमध्ये प्रॉब्लेम सोल्युशन येणार नाही, डिबेटिंग पण येणार नाही, फक्त ह्या दोनचमध्ये पुढच्या दोन सबहेडिंग कम्प्लीट होऊन जातील असं पण होऊ शकतं. किंवा एखाद्याच्यात फक्त हेच सबहेडिंग येऊ शकतं. हे सबहेडिंग सगळ्यात कॉमन आहे, म्हणजे हे किंवा हे डायमेन्शन सगळ्यात कॉमन असतात, की सेक्टोरल लिहायचं आहे, एसे म्हणतात ना की सोशल लिहायचं, पॉलिटिकल लिहायचं, इकॉनॉमिकल लिहायचं, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह, हिस्टॉरिकल, इन्व्हायरमेंट, इंटरनॅशनल, म्हणजे हे सगळ्यात एसेला तुम्ही यूज करू शकता हे जे डायमेन्शन आहे. आणि मग मे बी असं होईल की ह्याच्यासाठी तुम्ही दोन तीन सबहेडिंग बनवले आणि मग बाकीसाठी नाही बनू शकत, किंवा ते फिट पण बसू नाही शकत. पण हे इन जनरल की फ्रेमवर्कसाठी, की हां तुम्ही याच्यामध्ये एवढ्या अक्रॉस विचार करू शकता. आणि हा जेव्हा तुम्ही एसेचा त्यामध्ये विचार करता ना पहिल्यांदा 20 ते 30 मिनिटात, तर या अक्रॉस द डायमेन्शनमध्ये विचार करू शकता तुम्ही, आणि त्यामध्ये तुम्ही जाऊन मग एसे एक्सपांड करू शकता तुमचा. तर आता सबहेडिंगबद्दल बोलत होतो मी. तर सबहेडिंगबद्दल बोलत होतो की सबहेडिंग जरा इंटरेस्टिंग तसे तयार करायचे. तर आता एक एसेचा एक्झाम्पल घेतला आपण, की जो हा एसे होता मागच्या वर्षी मेन्सला आलेला, मेन्स 2020 एक एसे आलेला तोवाला. तर त्याचं पहिलं सबहेडिंग मी सांगितलं की ह्युमन बींग थ्रू द लेन्स ऑफ टाईम, म्हणजे थ्रू द लेन्स ऑफ टाईम ह्युमन बींगला बघितलं पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचरमध्ये. दुसरी एक सबहेडिंग लिहिली, म्हणजे ह्याच्यावर ऑलमोस्ट इंट्रो 1.5 पेजेस आणि याच्यावर 2 पेजेस होऊन जातात. तर याच्यामध्ये ती आयडिया लिहिलेली मी, जी इथे एक आयडिया लिहिलेली मी, जी आयडिया मी सुरुवातीला एक्सप्लेन केलेली, ऑब्जेक्टिव्ह रियालिटी आणि फिक्शनल रियालिटी. तर ॲटलीस्ट ह्युमन बिंग कसा वेगळा आहे ते मी या एंड ॲट द एंड ऑफ दिस सबहेडिंग ही आयडिया थोडी लिहिलेली. पुढचं एक लिहिलेलं, पुढचं सबहेडिंग टाकलेलं की जर्नी ऑफ मॅन टुवर्ड्स बिंग ह्युमन. म्हणजे पहिल्या सबहेडिंगमध्ये मी सांगितलं की बाबा ह्युमन बिंग असं होता, ह्युमन बिंगचं एव्होल्युशन असं झालेलं असं सांगितलं.
पुढच्या पेजवर म्हणजे पुढच्या सबहेडिंगमध्ये मी असं लिहिलं की जर्नी ऑफ मॅन टुवर्ड्स बिंग ह्युमेन, म्हणजे आपण बिंग ह्युमेन कधी झालो. तर याच्यामध्ये पण एक आयडिया यूज केलेली, बिंग ह्युमेन आपण कधी झालो, म्हणजे ह्युमेन म्हणजे हे कळलं ना की याच्यामध्ये जर व्हॅल्यूज लिहायला पाहिजे, इम्पथी असेल, कम्पॅशन असेल, हेल्पिंग इच अदर असतील, अशा व्हॅल्यूज आल्या पाहिजे, असं थोडं लिहायचं होतं मला. तर हे एक सबहेडिंग टाकलं आणि याच्यामध्ये एक आयडियाच लिहिलेली. तर एक अँथ्रोपोलॉजिस्ट होता, तर त्याला क्लासमध्ये असं विचारलं गेलं की ॲक्च्युली तुम्ही कधी म्हणाल की सिव्हिलायझेशन किंवा कल्चर सुरू झालं, म्हणजे ॲक्च्युली सिव्हिलायझेशन म्हणण्यापेक्षा तुम्ही असं कधी म्हणू शकता की ह्युमनमध्ये ह्युमॅनिटी आली किंवा त्याच्यामध्ये ह्युमॅन ॲटिट्यूड आला. तर त्यांनी काय सांगितलं अँथ्रोपोलॉजिस्टने त्या, तर एक आर्किओलॉजिकल एव्हिडन्समध्ये एक ब्रोकन फीमर सापडलेलं. फीमर म्हणजे लेगचं बोन आहे, तर फीमर ब्रोकन सापडलेलं आणि ब्रोकन फीमर जनरली ब्रोकनच सापडायचं. तर एका पर्टिक्युलर एव्हिडन्समध्ये काय सापडलेलं की त्या ते ब्रोकन फीमर होतं ते हील झालेलं. आणि ते ब्रोकन फीमर हील झालं याचा अर्थ काय की त्या जो ह्युमन आधी हंटर गॅदर्स होते ह्युमन बिंग, तर त्याचा अर्थ काय की त्याच्या सोबत कोणीतरी थांबलं असेल किंवा त्याची त्या ह्युमन पर्टिक्युलर बिंगची काळजी घ्यायला कोणीतरी थांबलं असेल. सो या एव्हिडन्सवरून किंवा या एक्झाम्पलवरून आपल्याला असं कळेल की ह्या ज्या टाईम पिरियडचा हा एव्हिडन्स होता त्यावरसून आपण म्हणू शकतो की बिंग ह्युमन तयार झालो आपण, किंवा आपल्यामध्ये असे कम्पॅशन असतील किंवा हेल्पिंग इच अदर असेल, कोऑपरेशन असेल, टीमवर्क असेल, हे आपल्यामध्ये आलं. सो हे आपण जी आयडिया आहे ही एक आयडिया याच्यामध्ये लिहिली की जर्नी ऑफ मॅन टुवर्ड्स बिंग ह्युमन. तर दोन डायमेन्शन गेले माझे, म्हणजे इथं टेम्पोरल डायमेन्शन गेलं आणि इथं डायमेन्शन नाही गेलं की असं मी लिहिलेलं की व्हॅल्यूज लिहिलेल्या आहेत इथं. ॲक्च्युली ह्या सबहेडिंगच्या अक्रॉस व्हॅल्यूज लिहिलेल्या की व्हॅल्यूज काय काय तुम्ही याच्यात इन्कॉर्पोरेट केलेला. देन थर्ड पॉईंट आहे की थर्ड सबहेडिंग अजून एक टाकलेली असते की आता ठीक आहे मी पॉझिटिव्ह खूप लिहिलेलं की आपण बिंग ह्युमन कसं बनलो, तर मला एक फ्लिप डायमेन्शन दाखवायचं होतं एसेमध्ये. आणि एसेमध्ये असे जे नवीन डायमेन्शन आहेत जे फ्लिप डायमेन्शन म्हणतात, त्याला फ्लिप डायमेन्शन म्हणतात, की असे फ्लिप डायमेन्शन तुम्ही एखादं टाकलं ना तर त्या एसेमध्ये एक नवीन काहीतरी येऊन जातं. फ्लिप डायमेन्शन इन द सेन्स की जे एसेमध्ये विचारलं नाही आहे थोडं, म्हणजे एसेमध्ये एवढं एक्सप्लिसिट नाही आहे ते. जसं की आता मला असं दाखवायचं होतं की आर वी लुझिंग आवर ह्युमन टच, म्हणजे असं मला असं वाटलं की असं वाटतंय का की रिअल लाईफमध्ये किंवा आता टेक्नो सॅव्ही वर्ल्डमध्ये आपण ॲज अ ह्युमन बिंग आपला बिंग ह्युमन असेल किंवा व्हॅल्यूज असेल ते कुठेतरी लूज करत चाललो आहे किंवा त्या व्हॅल्यूज आपण कुठेतरी मागं टाकत चाललो आहे असं वाटतंय का आपल्याला. सर हे मला दाखवायचं होतं. सो मी एक सबहेडिंग टाकलेली की आर वी लुझिंग आवर ह्युमन टच, आणि मग याच्यामध्ये मग सेक्टोरल वाईज लिहिलेलं प्रत्येक डायमेन्शनमध्ये. पॉलिटिकलमध्ये आपलं पॉलिटिक्स विदाउट प्रिन्सिपल कसं चाललेलं आहे, इकॉनॉमिक याच्यामध्ये वेल्थ गॅदरिंग कसं करतात लोक, सेक्युरिटी ज्याच्यामध्ये टेररिझम कसं थ्राईव्ह झालं आहे, किंवा इंटरनॅशनल रिलेशन्समध्ये प्रोटेक्शनिझम किंवा फक्त आपल्या याचं स्वार्थाचा विचार कंट्रीज कशा करतायत. तर हे दोन तीन डायमेन्शन याच्यामध्ये लिहिलेलं आहे, म्हणजे याच्यात सेक्टोरल थोडं लिहिलेलं. ठीक आहे, सो हे ह्युमन टचचं झालं. आणि लास्टचं एक सबहेडिंग मला टाकायचं होतं, म्हणजे हे असे याच्यात पण दोन पेजेस लिहिलेलं अराउंड. आणि मग एक लास्टचं एक सबहेडिंग टाकायचं होतं, तर ते एक सबहेडिंग ऑलमोस्ट असं लिहिलेलं की डिमिस्टिफाईंग लाईफ्स जर्नी विथ ह्युमन टॉर्च. इथं टच आहे आणि इथं टॉर्च आहे फरक थोडा, की एक अजून एक सबहेडिंग लिहिलं, कारण असं आहे की आता एंडकडे चाललो आहे ना, इंट्रो झाला, बॉडीमध्ये चार असं सबहेडिंग लिहिल्या आणि आता मी ह्याच्यानंतर एक कन्क्लुजन लिहिणार आहे. तो कन्क्लुजनचे थोडे प्रिन्सिपल असे आहे की कन्क्लुजन थोडं फ्युचरिस्टिक असलं पाहिजे, थोडं ऑप्टिमिझम दिसलं पाहिजे, किंवा एक्झामिनरला वाटून वाचलं पाहिजे की हा जो लिहिणार आहे तो थोडा ऑप्टिमिस्टिक आहे किंवा काहीतरी विचार करतोय असं वाटलं पाहिजे. एकदम निगेटिव्ह किंवा क्वेश्चन मार्कवालं कन्क्लुजन नाही पाहिजे की आता ह्युमॅनिटीचं कसं होणार किंवा माणूस खूपच स्वार्थी बनत चाललाय असं नाही पाहिजे डायरेक्ट, तर काहीतरी हे पाहिजे, त्याला ॲप्ट एंडिंग आली पाहिजे. सो मग मी असं लिहिलेलं की डिमिस्टिफाईंग लाईफ्स जर्नी विथ ह्युमन टच, म्हणजे आपल्याला जर लाईफची जर्नी डिमिस्टिफाय करायची आहे किंवा लाईफच्या जर्नीमध्ये आपल्याला चांगलं काहीतरी हे करायचं तर आपल्याला ह्युमन टचची गरज आहे, ह्युमन टॉर्चची गरज आहे ॲक्च्युली. डिमिस्टिफाईंग लाईफ जर्नी विथ ह्युमन टॉर्च. सो मग त्याच्यामध्ये लिहिलेलं की आपण आपल्या व्हॅल्यूज आपण रिगेन कसं करू शकतो, किंवा काही फेमस पर्सनॅलिटीचे एक्झाम्पल देऊन की बाबा हे यांनी कसं सांगितलं की बिंग ह्युमन इज मोर इम्पॉर्टंट. तर हे मी असं काहीतरी लिहिलेलं, म्हणजे इन जनरल एसेचा असं हे आयडियाज अशा एसेमध्ये टाकलेल्या. आणि एक मग कन्क्लुजन लास्टला एंडला बघू आपण, एक एंडला कन्क्लुजन केलेलं, कारण मी कॉन्ट्रास्ट तयार केलेला एसेमध्ये पहिल्यांदा की एक गुड ह्युमन आणि बॅड ह्युमनमध्ये, सो तो कॉन्ट्रास्ट रिड्यूस करण्याचा ट्राय केला कन्क्लुजनमध्ये. सो इन जनरल सांगायचा पॉईंट काय की हा जरी एसे असा वाटत असला की काय लिहू याच्यावर मी की लाईफ इज अ लॉंग जर्नी बिटवीन ह्युमन बिंग अँड बिंग ह्युमन,
तर तरी पण आपण जर सब हेडिंग लिहिल्या ना, सब हेडिंगच्या ज्या डिवाइड केल्या ना, तर आपल्याला कळून जातं. कारण पहिला तुम्ही टेम्पोरल डायमेन्शन लिहू शकता आणि त्यानंतर बाकीच्या डायमेन्शनमध्ये तुम्ही असं वर्क करू शकता. आणि त्यामुळं फिलॉसॉफिकल एसे लिहिणं आता थोडं सोपं आहे. म्हणजे फिलॉसॉफिकल एसे लिहिणं असं मी 4-5 एसे अराउंड फिलॉसॉफिकल प्रॅक्टिस केले असतील आणि त्या प्रॅक्टिसनंतर मला असं कळलं की हा हे डायमेन्शन किंवा हे स्ट्रक्चर तुम्ही प्रत्येक एसेमध्ये यूज करू शकता असं मला वाटलं की ठीक आहे, मी प्रत्येकाच्यात असं रिपीट करू शकतो. तर एक एक्झाम्पल अजून एक आहे आणि याच्यामध्ये इम्पॉर्टंट एक अजून एक गोष्ट आहे की तुम्ही वर्ड इथं चांगले यूज करा थोडे, की थ्रू द लेन्स ऑफ टाईम असेल, डिमिस्टिफाईंग असेल किंवा ह्युमन टच वगैरे, जे असे असे इंग्लिशचे जेवढे चांगले वर्ड आहेत तुम्ही राखून ठेवलेले ते इथं यूज करू शकता. नेक्स्ट इज एक्झाम्पलसाठी घेतलं आहे अजून एक, की एक स्टेटमेंट आहे याचं, रोल ऑफ इकॉलॉजी आणि इन्व्हायरमेंट इन अ सस्टेन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. म्हणजे इकॉलॉजी आणि इन्व्हायरमेंट हे सस्टेन इकॉनॉमिक डेव्हलपमेंटसाठी किती इम्पॉर्टंट आहे किंवा ते कसे रोल प्ले करतात सस्टेन इकॉनॉमिक डेव्हलपमेंटमध्ये. ठीक आहे, दोन्ही पण इकॉलॉजी पण आणि इन्व्हायरमेंट पण. सो याच्यामध्ये हा जर एसे लिहायचा असेल, की आता हा थोडा जी एस टाईपचा एसे ना, कारण याच्यात जी एसचे कन्सेप्ट आहेत थोडे, की इकॉलॉजी आहे, इन्व्हायरमेंट आहे, सस्टेनेबल आहे थोडं. मग असं नाही की तुम्ही सगळे रिपोर्ट भरून दिलेत, आय पी सी सी वगैरे सगळं लिहिल्या, ते लिहिलं आहे ठीक आहे, तुम्ही आय पी सी सी लिहिणार आहे, तुम्ही रिपोर्टचे काही कोटेशन देणार आहेत किंवा तुम्ही इकॉनॉमिक डेव्हलपमेंटमध्ये थोडे स्टार्ट्स लिहिले चालतंय, पण तुमचा एसे तो फिलअप नाही झाला पाहिजे त्या गोष्टींनी. म्हणजे तुमच्या एसेमध्ये तेच फक्त नाही असलं पाहिजे, तुमच्या एसेमध्ये काही आयडियाज चांगले असले पाहिजे, काही थोडे इंटरेस्टिंग पण असलं पाहिजे. कारण इन जनरल जी एसचं कंटेंट सगळ्यांकडे असतं, सगळेजण लिहितात. सो याच्या इंट्रोमध्ये एक मी मगाशी मूवी सांगितली तुम्हाला, एक ड्यून म्हणून मूवी आहे. तर ड्यून मूवीची एक आयडिया आहे याच्यामध्ये. तर याच्यामध्ये काय दाखवलेलं आहे, एक प्लॅनेट दाखवला आहे त्यांनी, फ्युचरिस्टिक प्लॅनेट. अबाउट 10,000 वर्षांनी ह्युमन रेस जी आहे ती इंटरगॅलेक्टिक झालेली असेल. म्हणजे आता जसं आपण प्लॅनेटरी आहे, आपली सिव्हिलायझेशन प्लॅनेटरी सिव्हिलायझेशन आहे, इन द सेन्स ह्युमन बिंग फक्त अर्थवर राहतो, बाकीच्या कोणत्या प्लॅनेटवर राहत नाही. 10,000 वर्षांनी असं होईल की ह्युमन बिंग बाकीच्या गॅलेक्सीला पण आपलं इनहेबिट करेल. सो ह्युमन बिंग विल बिकम इंटरप्लॅनेटरी सिव्हिलायझेशन. सो त्याच्यामध्ये एक प्लॅनेट दाखवलेलं त्यांनी, आरॅकस नावाचा प्लॅनेट आहे. तर त्या आरॅकसच्या प्लॅनेटमध्ये ड्यून चाललेले असतात, म्हणजे एकदम क्लायमेट चेंज वगैरेमुळं तिथं ड्यून्स झालेले असतात तयार, की वाळवंट वगैरे. मग हे थोडं इन्व्हायरमेंटच्या रिलेटेड होतं थोडं असं मला वाटलं. याच्यात अजून एक सायफायची एक टेक्नॉलॉजीवाली एक थीम आहे, की त्याच्यामध्ये एक मध्ये 5,000 वर्षाआधी एक वॉर झालेली असते, AI वर्सेस रोबोटिक्स. पण हे तुम्ही टेक्नॉलॉजीच्या एसेमध्ये लिहू शकता, की हे आणि हे एक इन्व्हायरमेंटच्या एसेमध्ये लिहू शकता, की एक थोडं AI वर्सेस ह्युमन बिंगची एक हे झालेली वॉर झालेली मोठी 5,000 वर्षांनंतर, असं त्यांनी दाखवलेलं, एक थिमॅटिक दाखवलेलं. मग असे एक मूवीचे रेफरन्स तुम्ही दिले इंट्रोडक्शनमध्ये, की इंट्रोडक्शनमध्ये आपण बघू शकतो की हे जर एक डायस्टॉपिक विजन आहे, दोन असतात, एक डायस्टॉपिक विजन म्हणजे एक एकदम उलटी विजन आहे की हां असं होऊ शकतं फ्युचरमध्ये. सो त्यामुळं रोल आणि म्हणजे इथं रिलेट होतं ते इकॉलॉजी आणि इन्व्हायरमेंटला, जर आपण आत्ता काळजी नाही घेतली तर मे बी आपल्यामध्ये असे दिवस येऊ शकतात. तर हा पहिला इंट्रो केलेला. त्यानंतर पुढचं की पहिला डायमेन्शन टेम्पोरल डायमेन्शन मला प्रत्येक वेळी सुचायचं. सो पहिलं डायमेन्शन मी टेम्पोरल लिहिलं, की इन्व्हायरमेंट आणि इकॉलॉजी इकॉनॉमिक डेव्हलपमेंट थ्रू एजेस. म्हणजे इन्व्हायरमेंट आणि इकॉनॉमिक हे एकत्र कसं आलं थ्रू द एजेस ऑफ टाईम, किंवा थ्रू द एजेस म्हणजे पहिल्यापासून इन्व्हायरमेंट आणि इकॉनॉमिक डेव्हलपमेंट एकत्र कसं होतं ते मी दाखवलं. की जसं ह्युमन बिंग जेव्हा इव्हॉल्व झाले तेव्हा क्लायमेट चेंज, म्हणजे थोडा क्लायमेट चेंज होत गेला, मग जंगल पहिल्यांदा, मग ते सवाना टाईपचं इन्व्हायरमेंटमध्ये ह्युमन कसा निर्माण झाला, किंवा त्यामुळं ह्युमनच्या इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीजला कसं इम्पॉर्टन्स मिळालं, असं लिहिलं काहीतरी. त्यानंतर अजून लिहायचं होतं पुढं, की पुढचं आता डायमेन्शन लिहायचं होतं की आत्ताची सिच्युएशन काय. तर मग काय आहे की टेकिंग स्टॉक ऑफ करंट लिंकेजेस, म्हणजे करंट लिंक काय याच्यामध्ये, इन्व्हायरमेंट इकॉलॉजी आणि इकॉनॉमिक्स डेव्हलपमेंट. म्हणजे इन्व्हायरमेंट आणि इकॉलॉजी तुम्ही सेमच घेतलं तरी चालेल, कारण प्रत्येक सेपरेट एक्सप्लेन करणं जी एस टाईपचं इन्व्हायरमेंटमध्ये शक्य नाही, पण तुम्ही सेम घेऊ शकता. सो करंट लिंकेजेस काय आहेत त्याच्यामध्ये तुम्ही लिहू शकता. मी करंट म्हणजे एक सगळ्या स्पियरमध्ये अक्रॉस द वर्ल्ड तुम्हाला जे एक्झाम्पल सापडत आहेत की करंट याच्यामध्ये काय काय इश्यू आहेत ते तुम्ही सांगू शकता. ठीक आहे, नंतर पुढचं एक थीम लिहिलेली, की रायझिंग ग्रीड ऑफ ह्युमन बिंग्स, म्हणजे ह्युमन बिंगच्या ग्रीड राईज करते इन्व्हायरमेंट इकॉलॉजीच्या बाबतीत. मग त्यामुळं इन्व्हायरमेंट आणि इकॉलॉजी त्याच्यामुळं त्याचं डिसरप्शन कसं चाललेलं आहे, इन्व्हायरमेंट किंवा इकॉलॉजीचं डिसरप्शन ह्या गोष्टीमुळं कसं चालू आहे. मग हे थोडं फ्लिप डायमेन्शन आहे, हे फ्लिप डायमेन्शन आहे किंवा निगेटिव्ह डायमेन्शन थोडं,
की तुमचं ग्रीड वाढत चालली त्यामुळे याच्यातला इम्बॅलन्स कसं वाढत चाललाय, आणि परत मग आता कन्क्लुजन येईल याच्यानंतर, कारण इंट्रो आधी झालाय, हे दोन 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 पेजेस चाललेत. आणि चौथा पॉईंट मी थोडा अजून थोडा पॉझिटिव्ह लिहिलेला की रिइनव्हिगरेटिंग एफर्ट्स टुवर्ड्स गोल, म्हणजे आपला गोल काय आहे की यांच्या लिंकेजेस परत चांगले झालं पाहिजे, किंवा असं पण म्हणू शकता की तुम्ही की त्या ज्या ब्रोकन लिंकेजेस आहेत त्या तुम्ही फिक्स करू शकता, याच्या जागी तुम्ही असं पण लिहू शकता फिक्सिंग ब्रोकन लिंकेजेस, असं पण तुम्ही लिहू शकता. पण इथं वर्ड इम्पॉर्टंट आहेत काही काही, रिइनव्हिगरेटिंग असेल वर्ड किंवा थ्रू द एजेस असतील, की हां हे जे असे तुम्ही कॉमन कॉमन वर्ड काढता ते तुम्ही सबहेडिंगमध्ये यूज केले तर तुमचं स्ट्रक्चर होऊन जाईल. आणि मग कन्क्लुजनमध्ये तेच लिहिलेलं परत की जर ह्या आपल्या डायस्टोपिक विजनमध्ये आपल्याला जायचं नसेल तर आपण काय ऑप्शन्स आहेत आपल्याकडं, किंवा आपल्या आपण कसं ग्लोबल वाईज थोडं कॉपरेट करू शकतो, ते असं कन्क्लुजनमध्ये लिहू शकतो तुम्ही. तर इन जनरल असं सबहेडिंगचा फायदा होतो, थोडा सबहेडिंगचा फायदा किंवा सबहेडिंगचं इम्पॉर्टन्स हे आहे. तर आता पुढचं आहे की कन्क्लुजन, म्हणजे एकदा आपण बघितलं की इंट्रो बघितलं दीड पान, बॉडीमध्ये चार पाच सबहेडिंग बघितलं, तीन चार सबहेडिंग देऊ शकता तुम्ही, आणि त्यानंतरचं पाठ आहे कन्क्लुजन. म्हणजे हे झालं दीड पेजेस, वन अँड हाफ, आणि हे पण वन अँड हाफ लिहायचो ऑलमोस्ट. आणि कन्क्लुजनमध्ये काय तुम्हाला असं लिहायला गरज नसते तुम्हाला कन्क्लुजनमध्ये की तुमचं सेपरेट काहीतरी कन्क्लुजन म्हणून पॉईंट लिहा, कन्क्लुजनमध्ये पॅराग्राफ करा. तर मी ज्या फोर्थ पॉईंट असायचा, तिसरा किंवा चौथा पॉईंट जो असायचा, चौथ्या पॉईंटपासून तुम्ही थोडं लिहायला सुरुवात करा की हा आता आपण कन्क्लुजनकडे चाललो आहे, किंवा आपण थोडं पॉझिटिव्ह एंडिंगकडे चाललो आहे. कारण कन्क्लुजन कसं पाहिजे हे मी मागायचं जसं सांगितलं की थोडं पॉझिटिव्ह पाहिजे, तुमचा ऑप्टिमिझम दिसला पाहिजे, तुमचं ह्युमॅनिटीबद्दलचं काही कन्सर्न असेल तर ते दिसला पाहिजे, किंवा तुमचं एक व्हॅल्यूज असतील, व्हॅल्यू सिस्टीम, तर व्हॅल्यू सिस्टीम त्या कन्क्लुजनमधून रिफ्लेक्ट झाल्या पाहिजे. तर असं एक थोडं ॲप्ट कन्क्लुजन पाहिजे. तर त्यामुळं मग कन्क्लुजनमध्ये काय करू शकता तुम्ही, जो एसेचा सब्जेक्ट आहे, एसेचा मेन सब्जेक्ट आहे, जो एसेची एक मेन थीम आहे, त्या थीमला तुम्ही एलिव्हेट करू शकता, थोडं एलिव्हेट इन द सेन्स एक थोडं वेगळ्या डायमेन्शनमध्ये घेऊन जाऊ शकता त्याच्यामध्ये. सो त्यामुळे ते एसेचं एक कन्क्लुजन चांगले असेल. तर याला मी असं म्हणायचो की दोन चार टाईपचे कन्क्लुजन आहे. तर त्याच्यात मी असं म्हणायचो की युअर विजनवालं, म्हणजे विजन तुमची स्वतःची लिहू शकता. जसं मी इन्व्हायरमेंट आणि इकॉलॉजीच्या बाबतीत बोलत होतो की क्वेश्चन कशाबद्दल आहे, क्वेश्चन इन्व्हायरमेंट इकॉलॉजी इकॉनॉमिक डेव्हलपमेंट आहे, पण आपण स्वतःच्या विजनने असं म्हणू शकतो तुम्ही, किंवा स्वतःच्या याच्यानुसार तुम्ही थोडं एलिव्हेट करू शकता त्या टॉपिकला, आणि तो टॉपिक तुम्ही ह्युमॅनिटीशी रिलेट करू शकता इन्व्हायरमेंट इकॉलॉजीचा, की ह्युमॅनिटी आणि त्याच्यामध्ये किती काय रिलेशन आहे, किंवा कोऑपरेशन किती गरजेचं आहे, ग्लोबल कोऑपरेशन किती गरजेचं आहे. आता कोऑपरेशन आणि ह्युमॅनिटी एक, म्हणजे ह्युमॅनिटी कोऑपरेशन एकदम चांगल्या व्हॅल्यूज आहेत आणि ज्या आपल्या एसेमध्ये दिसल्या पाहिजेत. सो त्यामुळे तुम्ही कोऑपरेशन टाकू शकता की एसेमध्ये, की तुम्ही जर ग्लोबली कोऑपरेशन केलं किंवा डेव्हलपिंग कंट्रीजला तुम्ही असं केलं, तर एक वेगळा अँगल तुम्ही एसेला कन्क्लुजनने देऊ शकता. फक्त कन्क्लुजन थोडं ऑप्टिमिस्टिक पॉझिटिव्ह आणि कन्क्लूड केलं पाहिजे एसेला त्यांनी याच्यामुळं, आणि आपला विश्वास दिसला पाहिजे त्या टॉपिकबद्दल किंवा त्या याच्याबद्दल, की जर असं आपण केलं तर असं आपण नक्कीच चांगलं करू शकतो. किंवा आधीचं एक सांगितलेलं मी एक दोन टाईप कन्क्लुजनचे, जे इको किंवा कॉलबॅक असेल, जसं हे मेजरली स्टँडअप कॉमेडी वगैरेमध्ये पण यूज करतात, की एक टॉपिक वगैरे तुम्ही एसेच्या सुरुवातीला लिहिला आहे किंवा मेन्शन केला आहे, जसं कॅरेक्टर असतो, तुम्ही कॅरेक्टर बेस इंट्रो केला आहे आधी, किंवा तुम्ही तो कॉन्ट्रास्टवाला इंट्रो केला आहे, तर तुम्ही त्या कॅरेक्टरला कॉलबॅक करता, म्हणजे त्या कॅरेक्टरला रिडीम करता तुम्ही. इथं याला दोन तीन नाव आहेत, कॉलबॅक असेल किंवा रिडीम करणं म्हणतात त्याला, की तुम्ही त्या कॅरेक्टरला परत रिडीम करता तुमच्या कन्क्लुजनमध्ये. फॉर एक्झाम्पल, जसं विमेन एम्पॉवरमेंटचा एसे किंवा पॅट्रियार्कीचा एसे, आणि तुम्ही लिहिलं आहे की एक्स वाय झेड कोणीतरी गर्ल आहे, आणि तिचं इंट्रोमध्ये लिहिलेलं तुम्ही की हिचा एज्युकेशनमध्ये एवढे प्रॉब्लेम होते, घरी एवढे प्रॉब्लेम होते, असं काहीतरी लिहिलं आहे. किंवा न्यूजपेपरमध्ये तुम्ही लिहिलं आहे एखाद्या न्यूजपेपरमध्ये मागं हातराजमध्ये रेपकेस झालेली, बरोबर, तर त्याचा रेफरन्स तुम्ही दिलेला आहे तिथं. सो तुम्ही रिडीम करू शकता, की तुम्ही अशा टाईपच्या गोष्टी अवॉइड करू शकता. जर तुम्ही एसेमध्ये तुमच्या लास्टच्या पॅराग्राफमध्ये सोल्युशन्स वगैरे असतील काही, तर तुम्ही म्हणू शकता जर तुम्ही आपण फॉलो केलं तर तुम्ही अशा गोष्टी अवॉइड करू शकता. किंवा त्याच्यामध्ये तुमची युअर विजन लिहू शकता. युअर विजन म्हणजे ॲज इन सच विमेन एम्पॉवरमेंटबद्दल तुम्हाला काय वाटतं, की विमेन एम्पॉवरमेंटची कन्सेप्ट विमेन लेड कशी असली पाहिजे याच्यामध्ये सांगू शकता. किंवा विमेनच्या रिस्पेक्टबद्दल तुम्हाला काय वाटतं, की असं एक कोट मी कुठंतरी वाचले किंवा पॅराग्राफ असं कुठंतरी वाचलेला, की आपण विमेनचा असा रिस्पेक्ट नाही केला पाहिजे नेहमी की ती कोणाचतरी बहीण आहे, आई आहे किंवा वाईफ आहे म्हणून आपण रिस्पेक्ट करतो, असं नाही पाहिजे. की वी शूड रिस्पेक्ट विमेन ॲज अ विमेन. सो हा एक स्टेटमेंट आहे, म्हणजे हे कुठंतरी वाचलेलं मी. किंवा मग हे असे काही तुम्हाला चांगलं कोट सापडलं, कुणाचं कोट सापडलं,
जी एखाद्या फेमस पर्सनॅलिटीचं, तसं कोट लक्षात ठेवणं अवघड असतं आणि त्यामध्ये डिफिकल्ट असतं कोट लिहिणं. पण जरी पण तुम्हाला असं एखादं कोट सापडलं जे ज्यांनी समराईज करता येते ते तुम्ही कन्क्लुजनमध्ये टाकू शकता, किंवा बेस्ट ते एखादी पोएम असेल किंवा श्लोका तुम्हाला आठवत असेल तर हे तुम्ही कन्क्लुजनमध्ये ॲप्ट कन्क्लुजन होण्यासाठी लिहू शकता. याचा फायदा काय होतो की पोएम आणि श्लोका म्हणजे कन्क्लुडिंग एंड तुम्हाला कळतो. ज्याच्यामधून एखादा संस्कृत श्लोक असेल तुम्हाला पाठ करायचा असेल किंवा तुम्हाला काही आवड असते पोएम वगैरे लिहायची तर तुम्ही ते लिहू शकता. मेजरली मी हे विजनवालं यूज करायचो की थोडी त्या टॉपिकबद्दलची विजन तुम्हाला काय वाटते, की जसं बिंग ह्युमॅन तर ह्युमॅनमध्ये ते तुम्ही कसं डेव्हलप करू शकता तुमची विजन, असं मी लिहायचो आणि मग एंड करायचो याचा एसेमध्ये. सो बस एसेमध्ये एवढेच असं मला वाटतं की मेजर मला असं एवढे पॉईंट वाटलेले एसे रायटिंगमध्ये एवढं इम्पॉर्टंट आहे की एवढे पॉईंट तुम्ही फॉलो केले पाहिजे, किंवा यापैकी तुम्हाला जे वाटते असं नाही की हे मी जे पॉईंट सांगितले एसेबद्दलचे ते पॉईंट वेल टेस्टेड आहेत किंवा ते पॉईंटच लिहिले तर तुम्हाला मार्क्स मिळतील किंवा ते पॉईंट लिहिले तर तुम्हाला चांगले मार्क पडतील असं पण अशी एक काही गोष्ट नाही आहे. एसेमध्ये तुम्ही थोडं तुमचं एक इंट्रोस्पेक्शन केलं पाहिजे की तुम्हाला कोणत्या टाईपचे एसे लिहायला आवडतात, इदर तुम्हाला फिलॉसॉफिकल एसे आवडतात किंवा थेरिटिकल एसे आवडतात, मग तुमचा फ्लो कसा नीट होतो, किंवा तुम्ही खूप एक एसे डिसजॉईंटेड लिहिता तुमच्या आयडियामध्ये कोहेरन्स नसतो कधी कधी असं होतं आहे का, याचा पण तुम्ही जरा अंदाज घेतला पाहिजे आणि मग एसे लिहायला पाहिजे. आणि एसेला इम्प्रूव्हमेंट करणं जसं जी एसमध्ये आपण खूप सारी मेहनत करतो की नोट्स बनवतो, आयडियाज कलेक्ट करतो, नोट्स क्रिएट करतो, सेम तुम्ही एसेमध्ये केलं पाहिजे की एसेमध्ये तुम्ही वेगवेगळ्या टाईपच्या आयडियाज कलेक्ट केल्या पाहिजे, किंवा तुम्ही असे जे कोट्स वगैरे असतील जर तुम्ही लक्षात ठेवू शकत असाल कोट्स तर तुम्ही कोट्स पण लिहू शकता एसेमध्ये. असं म्हणतात की कोट्स लिहिलेच पाहिजे असं काही नाही आहे, कोट्स लिहा कोट्स नका लिहू काही फरक नाही पडत, मेन आयडियाज चांगले असले पाहिजे तुमच्या एसेमध्ये. तुमची थिंकिंग एसेमधून दिसली पाहिजे जरा, तुमची आयडियाज तुमची थिंकिंग एसेमधून रिफ्लेक्ट झाली पाहिजे की तुम्ही जे लिहिताय ते सिम्पलच लिहिलं पाहिजे. पण म्हणजे असं नाही आहे कंपल्सरी कुठं की तुम्ही खूपच चांगले इंग्लिशचे वर्ड वापरले मग तुम्हाला खूप चांगले मार्क देतील बघून, असं अजिबात नाही आहे, किंवा तुमचं इंग्लिश थोडं खराब आहे त्यामुळे हे होईल असं पण नाही आहे. मेजर तुमची जी थिंकिंग आहे ती एसेमधून रिफ्लेक्ट झाली पाहिजे, तुमचे जे आयडियाज आहेत की तुम्हाला या टॉपिकबद्दल, जसं ह्युमन बिंगचा टॉपिक होता तर त्या टॉपिकबद्दल तुम्हाला किती डायव्हर्स विचार येत आहेत, तुम्ही एका टॉपिकला किती जास्त डायव्हर्स अँगलमध्ये विचार करू शकता, हे जर तुम्ही एक्झामिनरला पटवून दिलं किंवा हे जर एक्झामिनरला तुम्ही दाखवून दिलं तर ते तो मे बी तुम्हाला बेनिफिट असेल एक्झामिनेशनमध्ये किंवा एसेमध्ये तो बेनिफिट राहील एक. त्यामुळं एक्झामिनर कधीच मला असं वाटत नाही, म्हणजे पर्सनल ओपिनियन, की एक्झामिनर असे काउंट करत असेल पेजेस की हां बाबा यांनी चार पेजेस दिलेत मग प्रत्येक पेजला 10 मार्क्स असं काही काउंट नसेल करत, किंवा किती डायमेन्शन राहिले याने इन्व्हायरमेंट डायमेन्शन सोडले आता याचं मार्क कट करूया असं नसेल करत तो एक्झामिनर, मला नाही वाटत असं करत असेल. मेजरली तो एक एक थीम बघतो एसेमध्ये कशा आयडियाज आहेत, एसेमध्ये तुम्ही किती तुमचे जे आयडियाज आहेत तुम्ही कसे चांगले पटवून दिलेत एक्झामिनरला, किंवा त्या याच्यात लँग्वेजमध्ये तुम्ही कसं चांगले लिहिले, तेवढं जर ते वाचून एक फील आला एसेचा, फील गुड, एक एसे वाचून तुम्ही एक फील गुड आला तरी एसेमध्ये चांगले मार्क्स मिळून जातात. म्हणजे फील गुड आला पाहिजे एसे वाचून एवढंच आहे. मग याचं एक बेस्ट एक्सरसाइज काय करू शकता तुम्ही एसे लिहू शकता, पूर्ण एस 3 तास एसे लिहा आणि मग एखाद्या मित्राला दाखवा किंवा जो तुमच्यासोबत तयारी करतो आहे त्याला वाचायला द्या आणि त्याला बघा, त्याच्याकडून फीडबॅक घ्या की तुला वाचून कसा वाटला एसे, एकदा सांग मला की तुला बरं वाटला का वाचून, किंवा आयडियाज कशा वाटल्या, किंवा मी जे म्हणतो आहे ते तुला समजतंय का, की जे मी आयडियाज एसेमध्ये एक्सप्लेन केल्यात. कधी कधी असं होतं आपण असं लिहितो की आपलं समोरच्याला कळत नाही आपण काय लिहितो आहे, सो माझी रायटिंगची स्टाईल बरोबर आहे का, तुम्ही असा फीडबॅक घेऊ शकता. आणि ह्या PPT किंवा याच्यातले जे पॉईंट तुम्हाला चांगले वाटले तेवढेच पॉईंट घ्या. असं तुम्हाला वाटलं की सबटायटल नाही होते माझ्याकडून, सबहेडिंग नाही होते, सोडून द्या सरळ सरळ सबहेडिंगचं सोडून द्या, म्हणजे त्याचं लिहूच नका सबहेडिंग. किंवा तुम्हाला वाटतं की आमच्याकडून कोट्स नाही होते किंवा मूवीजचं नाही होते, जसं की आवड असते ना प्रत्येकाला, जसे मला मूवीजची किंवा स्पोर्ट्स वगैरेची आवड होती तर मी त्यातलं एक्झाम्पल लिहायचो. मे बी कुणाला श्लोका संस्कृत श्लोकांची आवड असेल तर त्याने ते यूज केलं पाहिजे, जे आवड आहेत ते यूज करा. स्वतःला असं जास्त एकदम एक्सप्लेन एक्स्ट्रीममध्ये तुम्ही जाऊन ओढून ताणून ॲप्ट म्हणजे बसत नाही, ते ओढून ताणून आणलं तर मग ते थोडं मेकॅनिकल वाटतं आणि एसेमध्ये मेकॅनिकलपणा जरा कमी पाहिजे. सो एवढंच आहे एसेमध्ये. थँक्स. ज्ञानदीप अकॅडमी, इंडियाज टॉप कोचिंग इन्स्टिट्यूशन फॉर सिव्हिल सर्व्हिसेस प्रिपरेशन. Join us online to get most enriching experience from best faculty with excellent notes and specially designed courses. To join the batch, download Nandipayas Academy app from Google Play Store.
फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉन्टॅक्ट 9511280465.